पुंडरीक वरदा श्री ज्ञान देव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगत गुरु तुकार आद्य जगत गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की राधा रानी की जय। जय दे श्री राधे हरि जय ते राम कृष्ण हरि हरि जय ते राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि जय ते राम कृष्ण हरि 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 दे दे राम कृष्ण हरि हरि दे दे राम कृष्ण हरि हरि दे दे राम कृष्ण हरि दे दे राम कृष्ण हरि दे दे राम कृष्ण हरि हरि दे लोचनी सुख धाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख धाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा ओ तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाते आदर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाते आदर बाप रखुमा देवी वर हा सर्व सुखाते आदर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाते आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठसे नुराची कंठे झलके माळ मुक्ता फळाची
जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय रत्न खचिता भरा तुज गौरी कुमरा चंदनाची ऊटी कुमकुम केशरा हीरे जड़ित मुकुट शोभा तो भरा रुन तीनों पोरी चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान परने मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरल सोंड वक्र तुंड त्रिनयना दासरामाचा वट पाये सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा सुरवर गजवदना जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय आरती ध्यान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधु संत मनोवेदला माजा आरती ध्यान राजा लोपले नन जगे नाति कोने अवतार पांडुरंगा नाव ठेवेले जाने आरती नन राजा महाकैवल्य तेजा सेवति साधु संत मनोवेदला माजा आरती ज्ञान राजा हे प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मा सिकेले राम जनादने चरणी मस्तक ठेवेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधु संत मनोवेदला माजा आरती ज्ञान राजा घाली लोटांगन वंदी न चरण डोळ्या न पाही न रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूज भावे ओवाळी न म्हणे नम पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की अद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की राधा रानी की जय दे श्री गणपति बप्पा स्वस्ति श्री गणेशाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय वंशी विभूषितकराण्डवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पुरणेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वहं न जाने कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस प्राणप्रयाणसमये कफवातपित्तये कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्वयापिनीं विना पुस्तकधारिणीमभयदं जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां
वंदे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां नमोस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। असच्चिदानन्दरूपायं विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 गजानना जिया वट मोटी धावत आलो अरती गजानना चिया वड मोठी धावत आलो अरती साडी गजानना चिया वड मोठी धावत आलो अरती साडी गजानना चिया वड मोठी धावत आलो अरती साडी मोरया रे बंबा मोरया रे मोरया रे बंबा मोरया रे मोरया रे बंबा मोरया रे गणपति बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया गणपति बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया मोरया रे बप्पा मोरया रे बप्पा मोरया रे मोरया रे बप्पा मोरया रे ढोल घुमू लागला सनईचा सूर कसा वाऱ्यान धरिला ढगाचा ढोल घुमू लागला बिजली ताताचा कसा हे बिजली ताताचा कसा करकर कलाडला पाऊस फुलांचा वरच्या स्वागताला पाऊस फुलांचा वरच्या स्वागताला आला आला माझा गणराजाला हे आला आला माझा गणराजाला माझा गणराजा हरी सनईचा सूर कसा वाऱ्यान धरिला ढगाचा ढोल घुमू लागला सनईचा सूर कसा वाऱ्यान धरिला ढगाचा ढोल घुमू लागला बिजली ताताचा कसा
तसा कसा ए बिजली ता तसा कसा गड़गड़ का डाडला पाऊस फुलांचा भरी छाव स्वागताला पाऊस फुलांचा भरी छाव स्वागताला आला 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 माझा गणराजा आला 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 माझा गणराजा हरे हरे योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यशास्त्रचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। प्रस्तुत प्रतिवर्षी गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी 10 दिवस वास्तव्य करण्याकरिता येतात, त्याच नियमानं याही वर्षी गणपती बाप्पांचं आपण मोठ्या थाटामाटानं स्वागत केलेलं आहे। आणि या गणेश उत्सवानिमित्त आपल्या या श्रीक्षेत्र दशपूर म्हणजे चासमध्ये आपण श्री संत कथा आयोजित केलेली आहे। सकल संत कथा, संतांची चरित्र आपल्याला पाहायची आहेत। संतांची चरित्र, चरित्र हे देवाचं असतं आणि चरित्र हे संतांचं असतं, म्हणून ते चरित्र त्या ठिकाणी सादर वर्णन केली पाहिजेत। आपण अनेक वेळेला श्रीमद भागवत कथा श्रवण केली। श्रीमद भागवत कथा अतिशय अप्रतिम आहे। या भागवतामध्ये भगवंताचं चरित्र पाहायला मिळतं। जसं भगवंताचं चरित्र अप्रतिम आहे, तसं संतांचं चरित्रही अप्रतिमच आहे। ते अप्रतिम असणारं संत चरित्र आपण या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये पाहणार आहोत। मोठी भाग्याची गोष्ट आहे। असं आहे, स्वतःहून जर साधू संत त्या ठिकाणी कोणत्याही कथेला भेट द्यायला जातील तर समजाव भगवान प्रसन्न आहेत। आज माझं मोठं भाग्य आहे, माझ्यावर कृपा करण्याकरिता परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य भाऊ सोनेवाडेहून या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं कृपाछत्र त्या ठिकाणी असल्या कारणानं आता सहजच संतांची कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे, सहजच ती सांगता येणार आहे। परिसरातून दुरून दुरून त्या ठिकाणी भक्तमंडळ कथा श्रवण करण्याकरिता आलेले आहेत। या सर्वांचं अंतकरणापासून स्वागत करतो। हे जे मंडळ आहे, या मंडळानं त्या ठिकाणी मागच्याही वर्षी अतिशय सुंदर असणारं नियोजन केलं होतं। याही वर्षी एक गाव एक गणपती या नियमानं सगळ्या ग्रामस्थांनी मिळून गावातील सगळ्या मंडळांनी एकत्र येऊन असा विचार केला की संध्याकाळच्या वेळी त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून भगवंताची कथा, संतांची कथा श्रवण करावी। म्हणून सगळे त्या ठिकाणी ग्रामस्थ एकत्र आले, गावातील सर्व त्या ठिकाणी गणेश मंडळ एकत्र आले आणि सर्वांनी मिळून ह्या कथेचा त्या ठिकाणी या ठिकाणी उपक्रम केलेला आहे। मग तीच कथा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत। श्रीमद भागवत श्रवण करत असताना भागवतामध्ये अनेक त्या ठिकाणी संतांची चरित्र पाहायला मिळतात, भगवंताचं चरित्र पाहायला मिळतं। भागवतामध्ये स्कंध पाहायला मिळतात, 12 स्कंधांनी युक्त असणारं भागवत आहे। तसं हे संतांचं चरित्र सुद्धा त्या ठिकाणी, जसं भगवंताचं चरित्र अप्रतिम आहे, हरि अनंत हरि कथा अनंत, हरीच्या कथा अनंत आहेत, तसं संतांचं चरित्र आहे त्या ठिकाणी भगवंतासारखंच आहे। जसं भगवान अनेक वेळेला अवतार धारण करून येतो, तसे संत सुद्धा त्या ठिकाणी भगवंताच्या बरोबर अनेक वेळेला अवतार धारण करून येतात। जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुकोबऱ्या सांगतात, जेवढे अवतार झाले तेवढ्या प्रत्येक अवतारामध्ये त्या ठिकाणी मी भगवंताच्या बरोबर आहे, नवे नवे त्या ठिकाणी प्रकर्षाने वर्णन करून सांगतात। हे येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम, तुका म्हणे गात देवनाम, तुका म्हणे गात देवनाम, येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम, तुका म्हणे गात देवनाम, तुका म्हणे गात देवनाम, येतो जातो आम्ही देवाचे सांगात,
तू का म्हणे गात देवनाम, आम्ही देवाच्या बरोबर येतो आणि देवाच्या बरोबर जातो, भगवंताचं नामचिंतन करत करत येतो, भगवंताच्या लीलांमध्ये सहभागी होतो आणि भगवंताबरोबर त्या ठिकाणी हा भक्तीचा आनंद उपभोगतो. म्हणून जेवढं भगवंताच्या चरित्राला महत्व आहे तेवढं संतांच्याही चरित्राला महत्व आहे. माऊली ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात, हे हर पले अपनापे पावे ते या संता ते पाहता गिवसावे मनोनी ऐकावे वाणावे तेची सदा. हरपले अपनापे पावे, जे आपला हरवलेला आहे ते जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर या संतांकडे पाहावं आणि या संतांकडे पाहून ती हरवलेली वस्तू आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. संतांकडे पाहिल्यानंतर भक्ती कशी करावी हे कळतं, संतांकडे पाहिल्यानंतर वैराग्य काय असतं हे कळतं, संतांकडे पाहिल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं, संत ज्ञान प्राप्त करून देतात एवढा संतांचा अधिकार आहे. म्हणून संतांचं चरित्र त्या ठिकाणी कळणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी संत चरित्र पाहतो आहोत, कोणत्या संतांचं चरित्र पाहायचं आहे, कुठून संतांच्या चरित्राला पाहायला सुरुवात करायची आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर वास्तविक पाहता संतांचं जे मूळ स्वरूप आहे ते संतांचं मूळ स्वरूप सच्चिदानंद स्वरूपच आहे. ते संत सच्चिदानंद स्वरूपच त्या ठिकाणी आहेत, नवे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती असणारे संत जगामध्ये अवतीर्ण झाले आणि उद्धार करण्याकरिता आले, मूढजनांचा दीनजनांचा आज्ञानी जीवांचा उद्धार करण्याकरिता त्या ठिकाणी आले. तुकोबराय संतांच्या समोर उभं राहून संतांना मायबाप त्या ठिकाणी म्हणतायत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत. गाय मी पतिता कीर्तिवा, गाय मी पतिता कीर्तिवानु, अवतार तुमाधराया कारण, अवतार तुमाधराया कारण, अवतार तुमाधराया कारण. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणु, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जडजीव. जडजीवांचा उद्धार करण्याकरिता संतांचा अवतार होतो. जड म्हणजे आज्ञानी, आज्ञानी जीवांचा उद्धार करण्याकरिता संत मायबाप प्रगट होत असतात. म्हणून संतांना माय म्हटलंय, संतांना बाप म्हटलंय आणि संतांना कृपावंत त्या ठिकाणी म्हटलंय. संत संत म्हणजे काय हे पाहण्यासारखं आहे महाराज. संत म्हणजे ज्यांच्या वृत्ती संत झालेल्या आहेत त्यांना संत म्हणावं, ज्यांची वृत्तीच्या ठिकाणची चंचलता निघून गेलेली आहे आणि जे भगवंताच्या ठिकाणी स्थिर झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी संत म्हणावं. संत त्या ठिकाणी काय आहेत, संतांची व्याख्या करताना त्या ठिकाणी अनेक प्रकारानं साधू संतांनी व्याख्या केल्या. संतांना कृपाळू म्हटलं, कृपाळू. संत कोण आहेत, जे कृपाळू आहेत त्यांना संत म्हणावं. खरं जर पाहायचं ठरलं तर कोणतीही व्याख्या करत असताना ती निर्दुष्ट झाली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये तीन प्रकारचे दोष असता कामा नाहीत. तीन प्रकारचे दोष असतात, एक आहे त्या ठिकाणी अतिव्याप्ती, एक आहे अव्याप्ती आणि एक आहे असंभव. हे तीन प्रकारचे दोष त्या ठिकाणी विवर्जित असणारं लक्षण करता आलं पाहिजे. ज्यावेळेला संतांना आपण कृपाळू म्हणू त्यावेळेला त्या ठिकाणी हा कृपाळू शब्दाची अतिव्याप्ती मायबापावर जाण्याची दाट शक्यता आहे. कारण मायबाप सुद्धा कृपाळू असतात. तुम्ही संत मायबाप असं त्या ठिकाणी म्हटलं ना, म्हणून संत मायबाप आहेत. मायबाप सुद्धा त्या ठिकाणी कृपाळू असतात, विनाकारण त्या ठिकाणी कृपा करणारे असतात. आईची जात कशी असते महाराज, तुकोबराय वर्णन करून सांगतात. लेकुराचे हित, लेकुराचे हित,
लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे लेकुराचे हित लेकुराचे हित जानी माऊली चेत जाने माऊ लिते सीत ऐसी कड़वाड़ा सीतासी ऐसी कड़वाड़ा सीतासी ऐसी कड़वाड़ा सीतासी लेकुराचे हित जाने माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याचे जाते करीला भाविन प्रीती म्हणून संतांना कृपाळू एवढंच जर त्या ठिकाणी म्हटलं तर कृपाळू शब्दाची अतिव्याप्ती होते आई वडिलांवर कारण आई वडील सुद्धा त्या ठिकाणी कृपाळू असतात म्हणून आई वडिलांना संत म्हणा असं जर त्या ठिकाणी कोणी म्हणत असेल तर आई वडिलांना संत म्हणता येत नाही महाराज का बरं आई वडील त्या ठिकाणी हित जाणतात आई वडील लेकराचं हित करतात गोष्ट खरी आहे पण आई वडील जन्ममरणाच्या परंपरेतून त्या ठिकाणी सोडू शकत नाहीत आई वडील त्या ठिकाणी मुक्त करू शकत नाही का बरं ते स्वतः आवृत्त आहेत अज्ञानाच्या आवरणानं त्या ठिकाणी ते युक्त आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी स्वतः जे आवृत्त आहेत ते आपल्या मुलाला त्या ठिकाणी बंधनमुक्त करू शकत नाहीत म्हणून मायबापही त्या ठिकाणी संत होऊ शकत नाहीत म्हणून संतांची त्या ठिकाणी कृपाळू असं म्हणत असताना त्या ठिकाणी अतिव्याप्ती मायबापावर होते मग त्या ठिकाणी जे अनावृत्त आहेत त्यांना त्या ठिकाणी संत म्हटलं पाहिजे मग कोण आहे अनावृत्त अनावृत्त आहे वेद वेद त्या ठिकाणी आवृत्त नाही वेद हा सर्वज्ञ आहे जगामध्ये तिघे जण सर्वज्ञ आहेत नंबर एक परमात्मा सर्वज्ञ आहे नंबर दोन संत सर्वज्ञ आहेत आणि नंबर तीन वेद सर्वज्ञ आहे हे तिघे जण सर्वज्ञ आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारा जो वेद आहे म्हणून वेदाला त्या ठिकाणी अनावृत्त म्हटलंय आणि वेदही जगाचं हित त्या ठिकाणी करणार आहे जीवांचं हित करणार आहे मग वेदाला संत म्हणा असं कोणी त्या ठिकाणी म्हटलं पण ऐका वेद जरी जगाचं हित करीत असला वेद जरी जगाचं कल्याण करत असला तरी सुद्धा हा वेद स्वतःहून आपल्यापर्यंत येत नाही आणि स्वतःहून आपला उद्धार त्या ठिकाणी करू शकत नाही वेदाकडे आपण गेलं पाहिजे गंगा पाप घालवते गंगेमध्ये सामर्थ्य आहे गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यंच हंती साधू समागमात साधूच्या संगतीतच पाप ताप दैन्य जातात गंगा पाप घालवते पण पाप आपण घालवण्याकरिता पाप मुक्त होण्याकरिता गंगेपर्यंत गेलं पाहिजे तेव्हा गंगा पाप घालवेल गंगा आपल्या घरापर्यंत येत नाही आणि आपल्या घरापर्यंत येऊन आपल्याला त्या ठिकाणी पाप मुक्त करत नाही हे जसं आहे ना जसं गंगेपर्यंत आपण जावं लागतं तसं वेदही आहे वेद त्या ठिकाणी वेदाविषयी बोलत असताना वर्णन करून सांगतात नाही गा श्रुती परवती माऊली जगा अहितापासून काढीती हित देऊन वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा अरे अहितापासून दूर करणारी श्रुती आहे हित देऊन वाढविणारी वेदातली श्रुती आहे म्हणून ती खऱ्या अर्थानं माऊली आहे म्हणून त्या श्रुतीला किंवा वेदाला संत म्हणा असं जर कोणी म्हणत असेल तर वेदालाही संत म्हणून जमणार नाही कारण वेद हा त्या ठिकाणी अनावृत्त आहे गोष्ट खरी आहे पण स्वतःहून कोणाचं हित करत नाही मग संत त्याला म्हणावं जो स्वतःहून हित करण्याकरिता येतो म्हणून संतांची खरी व्याख्या जर करायची असेल तर कृपाळूतत्वे सती अनावृत्तत्वे सती हित प्रापकत्वम संतत्वम गुरुजी वर्णन करून सांगायचे गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर सदैव त्या ठिकाणी म्हणायचे आता भाऊंच्या समोर काय म्हणावं हे असं म्हणण्याची आम्हाला सवय लागलेली आहे आणि ती तुम्ही लावून दिलेली आहे हे आमचं भाग्य आहे त्यानिमित्तानं एखादी प्रक्रिया समोर आली तर गुरुजींचं नाव तरी मुखात येतं कारण भगवान ज्ञानोबराय गुरुजींच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले होते म्हणून महापुरुषांचं नाव मुखानं घेतलं तर पाप निवृत्त होतं एवढं सामर्थ्य त्यांच्या नावात आहे गीता सज्जनांची नावे असं त्या ठिकाणी आहे ना पुण्यवंत व्हावे अरे पुण्य प्राप्त होतं संतांच्या नावानं आणि पाप जातं संतांच्या नावानं एवढं सामर्थ्य संतांच्या नावात आहे म्हणून गुरुजींची पुन्हा पुन्हा आठवण येते म्हणून भाऊ सतत त्या ठिकाणी म्हणत असतात गुरुजी म्हणायचे गुरुजी म्हणायचे म्हणून गुरुजींचे त्या ठिकाणी वाक्य काय अप्रतिम आहेत म्हणून संतांची व्याख्या करत असताना गुरुजींनी व्याख्या त्या ठिकाणी केली
म्हणजे त्या ठिकाणी जे हित करून देणारे आहेत त्यांनाच खऱ्या अर्थानं संत म्हणा. कृपाळ तत्वे सती अनावृत्तत्वे सती हित प्रापकत्वम संतत्वम. जे कृपाळू आहेत, जे अनावृत्त आहेत आणि जे हित करून देणारे आहेत त्यांनाच खऱ्या अर्थानं संत म्हणावं. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अनावृत्त कोण आहे, कृपाळू कोण आहे आणि हित करून देणारं कोण आहे, तर एक परमात्माच जगात आहे जो सगळ्यांचं हित त्या ठिकाणी करणार आहे. मग तो परमात्मा स्वतःच त्या ठिकाणी संतांच्या रूपानं प्रगट झाला, त्या परमात्म्यानं संतांची रूप धारण केली आणि संतांची रूप धारण करून हा परमात्मा त्या ठिकाणी जगाच्या समोर आला. म्हणून तर साधू संत वर्णन करून सांगतात ते देव आणि संत दोन नाहीत, दोघे एकच आहेत. महाराज वर्णन करून सांगतात देवते संत 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 निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा ते संत देवते संत तो सांगत से भावे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत एकच आहेत, फक्त प्रतिमा त्यांच्या भिन्न दिसत असतील. परमात्मा स्वतःच संतांच्या रूपानं अशा पद्धतीनं प्रगट आहे महाराज. म्हणून संतांचं चरित्र आपल्या सर्वांना पाहायचंय. ते संत त्या ठिकाणी अशा आहेत, ते कृपाळू आहेत. ते त्या ठिकाणी अनावृत्त म्हणजे आज्ञानरहित त्या ठिकाणी होऊन बोध संपन्न झालेले अशा पद्धतीने आहेत आणि जगाचं हित करणारे आहेत. म्हणून ते त्या ठिकाणी श्रोत्रिय आहेत, ते ब्रह्मनिष्ठ आहेत आणि ते कृपाळू आहेत. त्यांच्या ठिकाणी श्रोत्रियत्व आहे, म्हणजे ज्यांनी वेदाध्ययन त्या ठिकाणी केलेलं आहे, शास्त्राध्ययन केलेलं आहे, ग्रंथांचं अध्ययन केलेलं आहे, श्रोत्रिय आहेत. ब्रह्मनिष्ठ आहेत, म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा अनुभव ज्यांना आलेला आहे असे अनुभवी आहेत आणि स्वतः अनुभव घेऊन जगाला अनुभव करून देणारे आहेत, म्हणून कृपाळू आहेत. म्हणून अशी लक्षणं ज्यांच्या ठिकाणी आहेत त्यांनाच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संत म्हणावं. आणि त्या संतांची कथा आपण या ठिकाणी पाहतो आहोत. या गणेश उत्सवाच्या निमित्तानं ती कथा त्या ठिकाणी पाहतो आहोत. हे जे 10 दिवस आहेत ना, आता या 10 दिवसांमध्ये गणपती बाप्पा आपल्या घरी मुक्कामाला आलेले आहेत. 10 दिवस मुक्कामाला. मागच्या कथेमध्ये तुम्ही कदाचित ते ऐकलं असेल, पुन्हा एकदा ऐका, लक्षपूर्वक ऐका. का बरं गणपती बाप्पा आपल्याकडे मुक्कामी आले? असं आहे, व्यासदेवांनी अनेक ग्रंथांची रचना केली, व्यासदेवांनी अनेक ग्रंथ निर्माण केले. आपण व्यासांचं चरित्र त्या ठिकाणी परवा पाहणार आहोत. व्यासांनी हे ग्रंथ निर्माण करत असताना असं आहे, भगवंतानं त्या ठिकाणी व्यासांचा अवतार धारण केला. भागवतामध्ये आपण पाहतो भगवंताचे 24 अवतार आपल्या सर्वांना पाहायला मिळतात. 24 अवतार आहेत. या 24 अवतारांमध्ये 17वा अवतार आहे व्यास अवतार. हे जे 24 अवतार आहेत ना, त्याच्यामध्ये 17 क्रमांकाचा अवतार आहे व्यास. प्रत्येक द्वापार युगामध्ये व्यास प्रगट होतात, प्रत्येक द्वापार युगामध्ये. आतापर्यंत त्या ठिकाणी अनेक चतुर्युग्या झाल्या, त्या प्रत्येक जी चतुर्युगी आहे म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, त्याच्यामध्ये जे द्वापारयुग येतं त्या द्वापारयुगामध्ये त्या ठिकाणी व्यासदेवजी प्रगट होतात. आतापर्यंत 28 व्यास झाले. 28 ज्या वेळेला आपण देवी भागवत पाहू त्यावेळेला देवी भागवतात त्याचं वर्णन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. या 28 व्यासांची नावं पाहायला मिळतात. या 28 व्यासांनी कोणकोणत्या द्वापारयुगामध्ये त्या ठिकाणी अवतार धारण केले त्याचं वर्णन पाहायला मिळतं. हे 28वं कलियुग आहे, 28वं. आणि या 28व्या कलियुगामध्ये आणि जे व्यासदेवजी त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत त्या व्यासांनी त्या ठिकाणी ग्रंथांची रचना करण्याचा विचार केला. जगत हिताकरिता ग्रंथांची रचना करावी असा आहे. वेद एकच आहे. एका वेदाचे व्यासदेवांनी 4 भाग केले आणि ते 4 भाग त्या ठिकाणी करून त्याच्यामध्ये पुन्हा 3 कांड निर्माण केले. पहिलं त्या ठिकाणी कर्मकांड, दुसरा आहे उपासना कांड आणि तिसरा आहे ज्ञानकांड. जे कर्मकांड आहे त्या कर्मकांडामध्ये त्या ठिकाणी महाराज ब्राह्मणके हा त्या ठिकाणी भाग पाहायला मिळतो. जे उपासना कांड आहे त्या उपासना कांडामध्ये आरण्यके नावाचा त्या ठिकाणी भाग पाहायला मिळतो. आणि जे ज्ञानकांड आहे त्या ज्ञानकांडामध्ये उपनिषदे पाहायला मिळतात. म्हणजे त्या ठिकाणी ब्राह्मणके, आरण्यके आणि उपनिषदे हे त्या ठिकाणी कर्म, उपासना आणि ज्ञान वर्णन करणारे आहेत. आणि 4 वेदांमध्ये त्या ठिकाणी ते भरलेले आहेत, आपल्याला ते पाहायला मिळतात.
मग व्यासांनी त्या ठिकाणी विचारपूर्वक या वेदामधून त्या ठिकाणी असणारे जे ज्ञानकांड आहे म्हणजे उपनिषद आहेत ती 10 उपनिषद आहेत महाराज, मुख्य 10 उपनिषद आहेत. त्या उपनिषदांची विभागणी केली त्याच्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी साधकांचा उद्धार व्हावा, मुमुक्षुजनांचा उद्धार व्हावा म्हणून व्यासांनी ब्रह्मसूत्रांची रचना केली. ब्रह्मसूत्र म्हणजे वेदांत शास्त्र. वेदांत जर पाहायचा असेल तर ब्रह्मसूत्र पाहिले पाहिजेत. ब्रह्मसूत्रांमध्ये त्या ठिकाणी बोध त्या ठिकाणी व्यासदेवांनी मुमुक्षुजनांकरिता सूत्रात्मक त्या ठिकाणी लिहून ठेवला आणि त्याच व्यासाने त्या ठिकाणी जगाचं हित व्हावं म्हणून एक विशाल असणारा ग्रंथ लिहायचं ठरवलं. त्या ग्रंथाचं नाव आहे महाभारत. महाभारत या महाभारतामध्ये त्या ठिकाणी अनेक श्लोक आहेत महाराज. हे महाभारत तयार करायचंय, याची रचना करायची आहे पण कोणाला बोलवावं. अनेक त्या ठिकाणी पुराणांची रचना करायची आहे पण लेखक कोण असावा. ज्या वेळेला आपण एखादं लिखाण करतो ना त्यावेळेला ते लिखाण करण्याकरिता रायटर असला पाहिजे, लिहिणारा असला पाहिजे, ते महत्वाचंच आहे. आम्ही निळोबरांच्या अभंगांचे अर्थ लिहितो आहोत, ते अर्थ लिहिण्याकरिता आमचे गणपती बाप्पा आहेत संदीप महाराज, ते त्या ठिकाणी असल्याशिवाय आमचं काम चालत नाही. म्हणजे लिखाण करायला कोणीतरी लिहिणारा असला पाहिजे, सांगणारा आणि लिहिणारा दोघे जर त्या ठिकाणी बरोबर असतील तर मग त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कृती निर्माण होत असते. म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कुणी लिहावं असा प्रश्न पडला. भगवंताचं स्मरण केलं आणि मग भगवंताला चिंता पडली. व्यासदेवजी त्या ठिकाणी उद्विग्न आहेत. व्यासानं विचारलं भगवंतानं, व्यासांनी त्या ठिकाणी भगवंताचा धावा करायला सुरुवात केली, भगवंताचं स्मरण त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. महाराज हे नारायण नारायण श्रीमन नारायण 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 जय हो नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 हे श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 हे बरं आहे. हात वर करणं, झोप आली की माणसं जागे होतात हात वर केल्यावर, चांगलं आहे. चला व्यासदेवानी भगवंताचं स्मरण केलं आणि स्मरण करून त्या ठिकाणी भगवंताचा धावा करू लागले. भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले. विचारलं काय हवंय सांगा, सांगितलं काय नाही देवा, विलक्षण असणारा ग्रंथ जगत हिताकरिता लोकहिताकरिता निर्माण करायचा आहे, त्याला लिहिणारा कोण असावा ते सांगा. भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं असं करा, बुद्धीची देवता गणपती बाप्पा आहेत, जे बुद्धिमान आहेत त्या गणपती बाप्पांना त्या ठिकाणी तुम्ही लिहिण्याकरिता बोलवा, लिखाण काम करण्याकरिता बोलवा. आता व्यासदेवानी गणपती बाप्पांचं स्तवन करायला सुरुवात केली, गणपती बाप्पांचा धावा करू लागले. व्यासदेवांचं त्या ठिकाणी स्तवन ऐकून गणपती बाप्पा प्रत्यक्ष प्रगट झाले आणि व्यासदेवांना विचारू लागले, महाराज मला काय त्या ठिकाणी काम आहे सांगा, तुम्ही कशाकरिता मला बोलवत आहात. गणपती बाप्पा म्हणू लागले, व्यासाने सांगितले पहा मला ना विलक्षण असणारे ग्रंथ त्या ठिकाणी तयार करायचा आहे, एक सुंदर असणारी कृती तयार करायची आहे जी जगाच्या हिताकरिता मला निर्माण करायची आहे. म्हणे सांगा मी काय सहकार्य करू. म्हणे काय नाही, मी त्या ठिकाणी सांगत राहील आणि तुम्ही लिहित राहा, सांगायचं काम त्या ठिकाणी करावं आणि तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं काम करा. गणपती बाप्पा म्हणले असं का, मला लिहिण्याचं काम आहे का. म्हणे हो लिहिण्याचं काम आहे. मग मी लिहायला तयार आहे पण माझी एक अट आहे. म्हणे काय अट आहे. म्हणे अट अशी आहे की तुम्ही सांगतच राहायचं, सांगताना थांबायचं नाही, तुम्ही जर थांबले तर मी लेखणी ठेवणार आणि निघून जाणार. व्यासांना असं सांगून टाकलं. व्यासदेवजी हुशार आहेत महाराज, त्यांचं वर्णन आताच आपण पाहिलं. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे, ज्यांच्याविषयी बोलताना विशाल बुद्धीचे आहेत असं बोललं जातं. पण असे त्या ठिकाणी व्यासदेवजी महाराज आहेत, त्या व्यासाने एक युक्ती केली आणि युक्ती त्या ठिकाणी गणपती बाप्पांना सांगितली. म्हणे असं आहे, तुम्ही म्हणताना तुम्ही सांगत राहायचं आणि मी लिहित राहायचं असं त्या ठिकाणी मला मान्य आहे.
मी सांगत राहायचं आणि तुम्ही लिहित राहायचं, पण माझी पण एक अट आहे. म्हणजे काय अट अशी आहे की मी सांगायचं आणि जो श्लोक मी तुमच्या समोर सांगेन त्या श्लोकाचा अर्थ आधी तुम्ही त्या ठिकाणी लावायचा आणि मग तो श्लोक लिहायचा. अर्थ कळल्याशिवाय लिहायचं नाही. जर अर्थ कळाला तरच लिहायचं, नाही तर लिहायचं नाही. महाभारतामध्ये एवढे कूट प्रश्न आहेत महाराज, काय सांगा. संस्कृत असणारे श्लोक आहेत. पूर्वीच्या काळात उमाने घालत होते ना, उमाने, आपण त्याला उखाणे म्हणतो. हा ते उमाने त्या ठिकाणी कोडे, त्याला कोडं म्हणतात, उखाणं म्हणतात, कूट प्रश्न म्हणतात. असे कूट प्रश्न त्या ठिकाणी बायका बघा, जुन्या काळामध्ये छोटी छोटी मुलं त्या ठिकाणी या मुली खेळताना एकमेकीला कोडे घालतात. सांग म्हणे एवढं एवढं तळ आणि त्याच्यात नंदीबैल खेळ. आता काय उत्तर द्यावं, एवढं एवढं तळ आणि त्याच्यात नंदीबैल खेळ. नाही कळत तुम्हाला. याला उखाणा, याला उमाना म्हणायचं, याला कोडं म्हणायचं, याला कूट प्रश्न म्हणायचं. मग ते डोकं खाजून खाजून समोरच्याने विचार करून सांगायचं, एवढं एवढं तळ म्हणजे कढई आणि त्याच्या नंदीबैल म्हणजे भजी असं, किंवा एखादी पुरी ती त्याच्यामध्ये सारखी त्या ठिकाणी फिरणं म्हणजे नंदीबैल खेळ असा त्याचा अर्थ. हे कूट प्रश्न त्या ठिकाणी असतात. पण असे त्या ठिकाणी कूट प्रश्न, असे कूट श्लोक त्या ठिकाणी महाभारतात पाहायला मिळतात. म्हणून त्या ठिकाणी व्यासदेवाने ते कूट श्लोक सांगायला सुरुवात केली आणि त्या कूट श्लोकांचा विस्तार त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न, त्याचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न गणपती बाप्पा करू लागले. बुद्धीची देवता आहे असं आपण पाहिलं ना, का बरं माहिती आहे. गणपती बाप्पांचं जे मस्तक आहे ना महाराज, ते जर तुम्ही पाहिलं तर ते हत्तीच आहे. आज गणेश स्थापना आहे ना, म्हणून गणपती बाप्पांविषयी थोडस बोलतोय. उद्यापासून आपण त्या ठिकाणी सतत सलग संत कथाच त्या ठिकाणी पाहणार आहोत. पण आज गणपती बाप्पा का आपल्याकडे आले याची पूर्वपीठिका मांडून मग संकादिकांच्या चरित्राकडे आपण जाणार आहोत. आज भाऊ स्पेशल संकादिकांचं चरित्र ऐकण्याकरिता आलेले आहेत आणि संकादिकांच्या चरित्रापर्यंतच आपल्याला जायचंय. आणि आणखी त्यांची सुंदर सूचना आहे की जरी उशीर झाला असला कथेला तरी 11 काट्यावरच थांबलं पाहिजे, 11 थांबूया, काही चिंता नाही, लक्षपूर्वक आहे का. पण ही पूर्वपीठिका आधी मांडू द्या. गणपती बाप्पा त्या ठिकाणी हा श्लोकांचा अर्थ लावू लागले, लिहायला सुरुवात केली. झालं असं महाराज, एवढे अवघड श्लोक येऊ लागले की त्या श्लोकांचा काही गेले अर्थच लागेना. मग पुन्हा 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 डोकं खाजवावं लागलं. गणपती बाप्पांचं मस्तक हत्तीच आहे ना, हत्ती हा बुद्धिमान असणारा प्राणी आहे. म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या राजाला जर त्या ठिकाणी संतती नसली आणि त्याचं राज्य आता कोणी चालवायचं आहे असा प्रश्न जर पडला तर एक म्हातारा असणारा हत्ती शोधून आणायचे. त्या हत्तीच्या सोंडेत एक माळ द्यायचे आणि ती माळ घेऊन त्या हत्तीनं त्या ठिकाणी फिरायचं. हत्ती ज्याच्या गळ्यात ती माळ घालेल आणि समजायचं तोच त्या ठिकाणी राज्याचा राजा होण्याच्या अधिकाराचा आहे. एवढा बुद्धिमान असणारा हत्ती आहे. म्हणून त्या ठिकाणी गणपती बाप्पांना जे मस्तक आहे ते त्या ठिकाणी हत्तीच आहे त्या ठिकाणी आपण पाहतो. म्हणून त्या ठिकाणी गजानन असं आपण त्यांना म्हणतो. गज म्हणजे हत्ती आणि आनंद म्हणजे मान. हत्तीचं मस्तक ज्यांना त्या ठिकाणी आहे त्यांना गजानन म्हणावं. बुद्धीची देवता गणपती बाप्पा, ते गणपती बाप्पा श्लोकांचा अर्थ लावू लागले. पण काही केल्या त्या ठिकाणी महाराज श्लोकांचा अर्थ लागे ना, दमून गेले महाराज, दमून गेले. आणि मग मात्र त्या ठिकाणी लिहिणं थांबलं आणि व्यासदेवांकडे किलकिल्या डोळ्यानं पाहू लागले. आधीच गणपती बाप्पांची डोळे छोटे छोटे आहेत आणि त्या छोट्या डोळ्याने अजून किलकिले करून पाहू लागले. का बरं माहिती आहे, ते छोटे डोळे का असतात गणपती बाप्पांचे, त्याचं कारण ते सूक्ष्म विचार करतात म्हणून. माणूस जेव्हा कधी सूक्ष्म विचार करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा त्याचे डोळे लहान होतात महाराज. आपापच तो डोळे बारीक करतो. काय असेल बरं याचं उत्तर असं करण्याकरिता आपोआप डोळे लहान करतो. म्हणून गणपती बाप्पांचे डोळे लहान आहेत. ते विचार करू लागले आणि व्यासांकडे किलकिल्या डोळ्यानं पाहून म्हणू लागले, महाराज तुम्ही श्लोक सांगत आहात आणि एवढे भराभर सांगत आहात. मी लिहिण्याचा प्रयत्न करतोय पण काही श्लोकांचा अर्थ मला उलगडत नाही. माझी एक विनंती आहे, माझी एक विनंती आहे. म्हणजे काय विनंती आहे, मला थोडीशी विश्रांती करायची आहे हो. थोडी विश्रांती करायची गरज आहे. कारण बराच वेळ त्या ठिकाणी लिहून किंवा सांगून त्या ठिकाणी माणूस कंटाळून जातो. मग असं वाटतं अर्धा तास जरा विश्रांती करावी, मग परत लिहायला सुरुवात करावी. त्याच अनुषंगानं गणपती बाप्पांनी व्यासदेवांकडून आज्ञा मागितली, मला विश्रांती करायला वेळ द्या. मग केव्हा विश्रांती करणार, म्हणून त्या ठिकाणी गणेश चतुर्थीपासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत जे 10 कालावधी आहे तो कालावधी गणपती बाप्पांच्या विश्रांतीचा कालावधी आहे. म्हणजे गणपती बाप्पा विश्रांती करण्याकरिता आपल्यापर्यंत येतात, हा तेवढाच महत्वाचा विचार आहे. म्हणून आज गणेश स्थापना आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आज गणपती बाप्पा आपल्या घरात आलेले आहेत आणि कशाकरिता आलेले आहेत, तर ते विश्रांती घेण्याकरिता आलेले आहेत. कुठपर्यंत थांबणार आहेत, चतुर्दशीपर्यंत त्या ठिकाणी थांबणार आहेत. मग ते आपल्या घरात त्या ठिकाणी आलेले आहेत, आपल्या घरात वास्तव्य करत आहेत. मग आपण 10 काय केलं पाहिजे, धडाम धुडूम वाजवलं पाहिजे,
हाँ ते जर झोप घेत असतील तर त्यांची झोप मोडली पाहिजे असं काय आहे का? नाही महाराज, गणेश उत्सवामध्ये बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं की गणपती बाप्पांना विश्रांतीच कोणी मिळू देत नाही. जे विश्रांती घेण्याकरिता येतात ते म्हणत असतील कशाला आलो बाबा उगीच, हे लोक मला झोपूही देत नाहीत, बसूही देत नाहीत, विश्रांती करू देत नाहीत. म्हणून गणेश उत्सवामध्ये त्या ठिकाणी सात्विक कार्यक्रमांचं आयोजन अतिशय महत्वाचं असतं. जसं आपण इथे संत कथा, श्रीमद भागवत कथा, अनेक प्रकारच्या कथांचं आयोजन करतो, या सात्विक भक्तिमय असणाऱ्या कथा आहेत, अशा भक्तिमय कथांचं आयोजन करावं जेणेकरून गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न राहतील. आपल्या घरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दोन वेळेला गणपती बाप्पांची आपण आरती करावी, त्यांना नैवेद्य दाखवावा, त्यांना मोदक त्या ठिकाणी आवडतो मोदक त्या ठिकाणी त्यांच्या समोर ठेवावा. लाडू तर फार प्रिय आहेत, सोंडेमध्ये लाडू एक घेतला की एका गप्पाने एक खाऊन टाकतात. तुकोबारा विनोदानं गणपती बाप्पांविषयी बोलतात, गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ, म्हणजे लाडू मोदक खाण्यामध्ये पटायत आहेत गणपती बाप्पा. असे गणपती बाप्पा आहेत महाराज, ते आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी आले, 10 दिवस विश्रांती करून पुन्हा ते त्या लिहिण्याकरिता प्रवृत्त झाले. आणि अशा पद्धतीने महाभारतामध्ये त्या ठिकाणी 1,25,000 श्लोक लिहून पूर्ण झाले. 1,25,000, या 1,25,000 श्लोकांमध्ये 25,000 श्लोक जे आहेत तर त्याच्यामध्ये माझ्या श्यामसुंदराचं चरित्र आहे, बाललीला पाहायला मिळतात. संपूर्ण चरित्र भगवंताचं 25,000 श्लोकांमध्ये पाहायला मिळतं. काही सुज्ञ असणाऱ्या लोकांनी व्यासदेवांना सांगितलं, महाराज हे महाभारत म्हणजे भांडण आहे, कौरवांचं आणि पांडवांचं भांडण, या भांडणात तुम्ही आमच्या श्यामसुंदराच्या चरित्राला कशाला घुसडून दिलं, ते चरित्र त्याच्यातून बाजूला करा. मग व्यासाने विचार केला आणि विचारपूर्वक त्या ठिकाणी 1,00,000 श्लोक ठेवले आणि 25,000 श्लोक त्यातून बाजूला काढले. म्हणून महाभारताच्या श्लोकांची संख्या 1,00,000 एवढी आहे आणि राहिलेले जे 25,000 श्लोक भगवंताच्या चरित्राचे आहेत त्याला नवीन एक पुराण तयार झालं, त्याचं नाव आहे हरिवंश पुराण. हरिवंश पुराण त्याच्यामध्ये 25,000 श्लोक आहेत आणि ते महाभारतातून त्या ठिकाणी वेगळं झालेलं आहे आणि गणपती बाप्पांनी त्याचं लिखाण केलेलं आहे. म्हणजे गणपती बाप्पा माझ्या श्यामसुंदराचं चरित्र आवडीनं लिहितात, म्हणजे भगवंतावर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं. हा गणपती बाप्पा आणि श्यामसुंदर दोन नाहीत, एकच आहेत, पण प्रेमानं त्या ठिकाणी ते स्वतःच त्या ठिकाणी आपलं स्वतःचं चरित्र म्हणजे श्यामसुंदराचं चरित्र त्या ठिकाणी लिहिण्याचं काम करतायत. तात्पर्यार्थ मला हा सांगायचा की अशा पद्धतीनं महाभारत आपल्या सर्वांना पाहायला मिळालं आणि ते गणपती बाप्पांनी लेखनिक होऊन त्या ठिकाणी लिहिलं आणि ते याच कालखंडात त्या ठिकाणी विश्रांती करायला थांबले आणि म्हणून त्या ठिकाणी गणपती बाप्पांचा आपण हा उत्सव या ठिकाणी साजरा करतो आहोत. बऱ्याच लोकांना हेही माहीत नाही, महाभारतामध्ये अनेक पर्व आहेत, त्या अनेक पर्वांमध्ये भीष्म पर्व नावाचं एक पर्व आहे. त्या भीष्म पर्वामध्ये 700 श्लोकांमध्ये त्या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता पाहायला मिळते. महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये 700 श्लोकांमध्ये गीता पाहायला मिळते, म्हणजे त्या ठिकाणी गीता हा सुद्धा महाभारतातलाच एक भाग आहे, भीष्म पर्वामध्ये असणारा भाग. म्हणून गणपती बाप्पांनीच त्या ठिकाणी व्यासांच्या मुखातून व्यासाने जे पाहिलं, जे आपल्या बुद्धीमध्ये साठवलं, तेच आपल्या मुखानं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं आणि गणपती बाप्पांनी ते लिहायचं काम केलं. म्हणजे गीतेचे 700 श्लोक, भगवंताचं मनोगत, कृष्णार्जुन संवाद सुद्धा गणपती बाप्पांनीच लिहून अशा पद्धतीने पूर्ण केलेला आहे. म्हणून गणपती बाप्पा चांगले लेखनिक आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या 10 दिवसांमध्ये त्या ठिकाणी आपण त्यांच्या समोर संतांची कथा वर्णन करून सांगतो आहोत. संतांची कथा आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. संतांचं त्या ठिकाणी वर्णन आपण पाहिलं, संत म्हणजे नेमकं काय, त्यांची व्याख्या आपण पाहिली, निर्दुष्ट असणारी व्याख्या ती आपण त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. आता त्यांची चरित्र त्या ठिकाणी पाहायला सुरुवात करू. संतांच्या चरित्राला सुरुवात करावी कुठून? ज्या वेळेला आपण ती या कार्यक्रमाची पत्रिका पाहतो त्या पत्रिकेमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं सुंदर असणारा एक त्या ठिकाणी फोटो आहे, चित्र आहे, प्रतिमा. त्याच्यामध्ये माझा पांडुरंग त्या ठिकाणी उभा आहे आणि या पांडुरंगाच्या अंगा खांद्यावर त्या ठिकाणी सगळे भक्त पाहायला मिळतात. चोखा तुका कडेवर आहेत, नामदेव महाराजांचा हात धरलाय पुढे, म्हणजे त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज खांद्यावर आहे, निवृत्ती हा खांद्यावरी, असं त्या ठिकाणी अनेक साधू संतांचं वर्णन आपण त्याच्यामध्ये पाहतो. ज्ञानोबराय समोर दिसतात, सोपानाचा हात धरी मागे, मुक्ताई त्या ठिकाणी सुंदर चालते, हे सगळे संत त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या सगळ्या संत मांदियाळीमध्ये त्या ठिकाणी माझा लेकूरवाळा असणारा त्या ठिकाणी विठोबा पाहायला मिळतो. म्हणून साधू संत त्याला लेकूरवाळा म्हणतात. विठू माझा लेकूरवाळा, विठू माझा लेकूरवाळा, विठू माझा लेकूरवाळा, विठू माझा
विठू माधा लेकुरवाला विठू माधा लेकुरवाला विठू माधा गोपाळांत मेळा संगे गोपाळांत मेळा निवृत्ती हा खांद्यावरी हात सोपाना धरी निवृत्ती हा खांद्यावरी हात सोपाना धरी माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा साधू संत त्याच्या बरोबर आहेत निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी सगळे साधू संत बरोबर आहेत कोणाचा अभेर नाही कोणाला मागे पुढे नाही सर्वांना बरोबरच घेऊन भगवान चालतोय त्या संतांचं चरित्र पाहायचंय कुठून पाहावं चरित्र आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सनकादिक संतांना पहिलं संत मानलं पहिले संत आहेत सनकादिक संत आणि सगळ्यात शेवटचे संत त्या ठिकाणी वारकरी संप्रदायात मांडले गेले श्री संत निळोबा राय असे त्या ठिकाणी संत मालिका पाहायला मिळते मग बाकीचे जेवढे झालेले संत आहेत त्या सगळ्या संतांचा अंतर्भाव या संत मालिकेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सगळ्यात पहिले संत सनकादिक संत हे सनकादिक संत त्या ठिकाणी कसे प्रगट झाले कोणत्या प्रकाराने प्रगट झाले का प्रगट झाले या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं त्या ठिकाणी विचार केला पाहिजे वास्तविक पाहता शास्त्र असं सांगतं की त्या ठिकाणी सगळीकडे परमात्माच परमात्मा आहे द्वैत नावाची वस्तू त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही सर्वत्र त्या ठिकाणी सच्चिदानंद घन असणारा परमात्मा आहे अनेक प्रकारचे वाद पाहायला मिळतात हे जे जगत आपल्याला दिसतं ना मग लोक म्हणतात जर द्वैत नाही मग हे जगत कसं दिसतंय या जगताचा त्या ठिकाणी निर्णय करा जगताचा निर्णय करण्याकरिता शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे वाद पाहायला मिळतात काही त्या शास्त्रामध्ये त्या ठिकाणी शास्त्र अनेक पाहिलं जे काही त्या ठिकाणी आस्तिक शास्त्र आहेत काही नास्तिक शास्त्र आहेत आपण बऱ्याच वेळेला ही प्रक्रिया ऐकता पुन्हा त्या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका नास्तिक शास्त्रांचा जर विचार करू गेलं तर सगळ्यात आधी त्या ठिकाणी चारवाक नावाचं शास्त्र पाहायला मिळतं त्याचं असं म्हणणं असतं खावे प्यावे ल्यावे असावे सदैव खाऊन पिऊन मस्त त्या भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंड्याची भोजन करणं हीच त्याची भक्ती आणि मरण हीच त्याची मुक्ती हे त्या ठिकाणी चारवाकाचं शास्त्र आहे दुसरं त्या ठिकाणी शास्त्र आपण पाहतो त्या ठिकाणी बौद्ध त्याचे चार त्या ठिकाणी मत आहेत ते त्या ठिकाणी एकाएका शिष्याला एक एक प्रकारचा उपदेश केला शून्यम शून्यम क्षणिकम क्षणिकम हे चार त्या ठिकाणी शास्त्र निर्माण झाले ते वेदाला मानत नाहीत पुढचं शास्त्र आहे जैन वेदाला मानत नाही आणि त्याच्या पुढे त्या ठिकाणी महाराज असे त्या ठिकाणी सहा शास्त्र आपण पाहतो आहोत हे जे सहा शास्त्रकार आहेत ते नास्तिक आहेत नास्तिक शब्दाचा अर्थ होतो आपण नास्तिक कोणाला म्हणतो जे देवाला मानत नाही त्यांना आपण नास्तिक म्हणतो पण वस्तुस्थिती तशी नाही जे वेदाला मानत नाही त्यांना नास्तिक म्हणतात नास्तिको वेद निंदक जे वेदाची निंदा करणारे आहेत तेच खऱ्या अर्थानं नास्तिक आहेत हे सहा शास्त्रकार वेदाला मानत नाहीत पुढचे जे सहा शास्त्रकार आहेत ते आस्तिक आहेत वेदाला मानणारे आहेत त्याच्यामध्ये न्यायशास्त्र आहे वैशेषिक शास्त्र आहे सांख्यशास्त्र आहे योगशास्त्र आहे पुरमीमांसा शास्त्र आहे आणि उत्तर मीमांसा शास्त्र हे सहा शास्त्र आहेत न्यायशास्त्राचे कर्ते आहेत गौतम ऋषी वैशेषिक शास्त्राचे कर्ते आहेत कनाद ऋषी सांख्यशास्त्राचे कर्ते आहेत कपिल भगवान योगशास्त्राचे कर्ते आहेत पातंजल महामुनी पुरमीमांसा शास्त्राचे कर्ते आहेत जैमिनी ऋषी आणि उत्तर मीमांसा शास्त्र त्या ठिकाणी सांगितलं व्यासदेवांनी हे सहा शास्त्रकार त्या ठिकाणी आस्तिक शास्त्रकार आहेत वेदाला मानणारे त्या ठिकाणी शास्त्रकार आहेत मग या शास्त्रामध्ये त्या ठिकाणी सर्वात श्रेष्ठ असणारं जर शास्त्र कोणतं असेल तर वेदांत शास्त्र आहे त्याला त्या ठिकाणी उत्तर मीमांसा शास्त्र असं म्हणावं जे व्यासांनी वर्णन करून सांगितलं या शास्त्राच्या दृष्टीने जर पाहण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या शास्त्रांमध्ये त्या ठिकाणी वाद पाहायला मिळतो वाद म्हणजे भांडण तुम्ही म्हणाल शास्त्रकारही भांडण करत होते भांडण नाही म्हणायचं त्याला त्या ठिकाणी म्हणतात शास्त्रार्थ शास्त्रांमध्ये त्या ठिकाणी वादविवाद होणं मतमतांतर होणं याला म्हणतात शास्त्रार्थ म्हणून शास्त्रांमध्ये शास्त्रार्थ होऊ लागला आणि त्या शास्त्रार्थामध्ये त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं मत समोर आलं ते म्हणजे आजातवादाचं मत आजातवाद आजातवाद म्हणजे काय याचा आजा
आणि त्याचा आजा दोघांचे आजी एकत्र आले आणि आजी आजातवाद झाला म्हणजे आजातवाद असला त्याचा अर्थ नाही. आजातवाद म्हणजे त्या ठिकाणी महाराज साधू संत वर्णन करून सांगतात अरे अद्वैत असणारी स्थिती जिथे काहीच नाही प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता न होईल मागुता कदा कल्पांती घडे ना असं त्या ठिकाणी जिथे वर्णन करून सांगितलं जातं ते आजातवादाचं असणार त्या ठिकाणी वर्णन हा सर्वांना झेपत नाही. गुरुजी म्हणायचे ज्ञान कळण्याकरिता बुद्धी असावी लागते ज्ञान पटण्याकरिता पुण्य असावं लागतं आणि ज्ञान झेपण्याकरिता अधिकार असावा लागतो. बुद्धी असल्याशिवाय ज्ञान कळत नाही पुण्य असल्याशिवाय ज्ञान पटत नाही आणि अधिकार असल्याशिवाय ज्ञान झेपत नाही म्हणून आजातवाद सर्वांना त्या ठिकाणी पटतच नाही. महाराज जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून सांगतात न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म अकळले अहम सोहम ब्रह्म अकळले न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म अकळले अहम सोहम ब्रह्म अकळले अहम सोहम ब्रह्म अकळले आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले प्रपंच झालाच नाही मग काय आहे परब्रह्मच आहे हे सगळं जे दिसत आहे ते सगळं परमात्म तत्वच आहे पण ते कळण्याकरिता त्या नजरेची गरज पडते नजरेशिवाय कळत नाही. गुरुजी म्हणायचे परमार्थ कोणाचा गरीबाचा का श्रीमंताचा मग काही लोक म्हणायचे गरीबाचा कोणी म्हणायचं श्रीमंताचा दोघात मोठा वाद व्हायचा मग गुरुजी म्हणायचे शांत बसा ते गरीबाचा नाही श्रीमंताचा नाही परमार्थ नजरेचा ज्याला नजर आहे त्याचा परमार्थ नजरेशिवाय परमार्थ कळत नसतो. महाराज उगीच विनाकारण त्या लोक कशालाही परमार्थ म्हणतात गळ्यात माळ घातली झाला परमार्थ कपाळाला गंध लावला झाला परमार्थ एवढ्यावरच परमार्थ अवलंबून नसतो. परमार्थ तर त्या ठिकाणी वृत्तीचा विषय आहे परमार्थ बाह्यांगाचा विषय नसून परमार्थ अंतरंगाचा विषय आहे म्हणून त्या ठिकाणी ज्याचं अंतर निर्मळ झालं ज्याचं अंतकरण शुद्ध झालं जो ज्ञानाचा अधिकारी झाला तोच खरा परमार्थिक होऊ शकतो म्हणून ज्याला नजर आली परमार्थातली तोच खरा परमार्थिक आहे म्हणून नजरेनं त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी कळत असतात. सर्वांना ते कळत नाही आजातवाद सर्वांना कळत नाही म्हणून थोडे खाली आले साधू संत दुसरा वाद सांगितला त्याचं नाव आहे त्या ठिकाणी विवर्तवाद विवर्तवाद अध्यासवाद त्याला म्हणावं विवर्त त्या संपूर्ण जगत दिसत आहे आणि हे जगत हे विवर्त आहे आणि ते त्या ठिकाणी कोणावर विवर्त आहे तर ब्रह्मावर त्या ठिकाणी ब्रह्म त्याचा अधिष्ठान आहे आणि त्या ठिकाणी दिसणारं जगत हे विवर्त आहे पण हे लोकांना कळेना रज्जू सर्पाकार भासले जगदंबर तुकोबाराय प्रमाणदेव सांगतात ते त्या ठिकाणी लोकांना कळायला तयार नाही. आणखी थोडे त्या ठिकाणी खाली आले मग दृष्टीसृष्टीवाद सांगितला तोही कळाला नाही मग अजून त्या ठिकाणी खाली आले मग सृष्टीदृष्टीवाद सांगितला तोही लोकांना कळाला नाही मग हे सगळेचे सगळे वाद कळत नाहीत. मग एक आणखी वाद सांगितला त्याचं नाव आहे आरंभवाद 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 सांगायला सुरुवात केली दिसणारं जे जगत आहे या जगताचा झाला आरंभ कुठून झाला आरंभ कसा झाला आरंभ कोणी या सृष्टीचा त्या ठिकाणी आरंभ केला कोणापासून ही सृष्टी निर्माण झाली हे वर्णन करून सांगा असं त्या ठिकाणी जेव्हा म्हणू लागले तेव्हा त्या ठिकाणी महाराज भागवतात आपण त्याचं वर्णन पाहतो. श्रीमद भागवतामध्ये राजा परीक्षितेवर जेव्हा बिकट प्रसंग येतो 7 दिवसामध्ये मरण्याची वेळ त्याच्यावरती येते मग तो राजा उद्विग्न होऊन त्या ठिकाणी सर्वस्वाचा त्याग करून भगवंताचं चिंतन करत करत त्या ठिकाणी भगवती गंगेच्या काठावर जाऊन बसतो आणि गंगेच्या काठावर गेल्यानंतर त्या ठिकाणी अट्टहासानं भगवंताचा हा धावा त्या ठिकाणी करतो. महाराज कृष्णा कृष्णा मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायणारे कृष्णा कृष्णा मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायणारे कृष्णा कृष्णा मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायणारे कृष्णा ताली प्रेम से एक साथ जय हो गोविंद नारायण नारायण रे नारायण रे नारायण रे नारायण रे नारायण रे नारायण रे नारायण हो
नारे नारायण नारे नारायण नारे नारायण हे नारायण नारे नारायण नारे नारायण नारे नारायण नारे कृष्ण गोविंद नारायण नारे कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दन कृष्ण गोविंद नारायण कृष्ण मुकुंद जनार्दन कृष्ण गोविंद नारायण हे कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दन कृष्ण गोविंद नारायण कृष्ण मुकुंद जनार्दन तारी तारी जय हो कृष्ण मुकुंद जनार्दन कृष्ण गोविंद नारायण कृष्ण मुकुंद जनार्दन कृष्ण गोविंद नारायण नारायण भगवान की। भगवंताचा दावा करू लागला राजा। परिणाम असा झाला, भगवंताला दया आली आणि परमात्म्याने शुकाचार्यांना पाठवून दिलं। तुम्ही म्हणत असाल संतांचं चरित्र सांगायचं आणि सृष्टीचा आरंभ सांगतोय। सृष्टीचा आरंभ जर सांगितला नाही तर सनकादिकांच्या चरित्रापर्यंत जाताच यायचं नाही। हे महत्वाचं आहे। संतांचं चरित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे ना, मग कसे संत त्या ठिकाणी प्रगट झाले म्हणून हा आरंभवाद आधी सांगणं गरजेचं आहे। भागवतात तो प्रसंग पाहायला मिळतो। लांब करू माझ्याकडे घेऊ। भागवतामध्ये तो प्रसंग त्या ठिकाणी पाहायला मिळतो। राजा परीक्षितीवर त्या ठिकाणी धर्म मृत्यू संकट आलं आणि भगवंताचा धावा त्यानं केला। भगवान प्रसन्न झाले आणि भगवंतानं शुकाचार्यांना पाठवून दिलं। शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी दिव्य रूप धारण करून राजा परीक्षितीच्या समोर त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाले। तुम्हाला भागवताची पण आठवण यायला पाहिजे ना थोडी, म्हणून सांगतोय। चला, राजाच्या समोर त्या ठिकाणी शुकाचार्य आले। अनेक साधू संत जमा झाले होते, वयोवृद्ध होते, तपोवृद्ध होते, ज्ञानवृद्ध होते, आश्रमवृद्ध होते, एवढे त्या ठिकाणी होते। सगळे समोर बसले होते। राजाला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सांगत होते उद्धाराचे, पण कोणाच्याच उपायानं 7 दिवसात उद्धार होण्याची स्थिती दिसत नव्हती। मग काय करावं? आणि अशा वेळेला त्या ठिकाणी तत्राय षोडश वर्षिक असताना व्यासात्मजो ज्ञान महाब्दी चंद्रमा असे त्या ठिकाणी शुकदेवजी महाराज समोरून आले। सर्व साधू संत उठून उभे राहिले आणि सर्वांनी शुकदेवांचं त्या ठिकाणी स्वागत केलं। राजा पुढे सरसावला। साधू संत म्हणू लागले, राजा मोठा भाग्यवान आहेस। अरे संत त्या ठिकाणी कोणाला भेटत नाहीत, ते स्वतःहून तुझ्या घरी त्या ठिकाणी चालत आले। ते तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील, तुझा असणारा प्रश्न तू त्यांना विचार आणि मग ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतील। राजा समोर गेला, शुकाचार्यांना त्या ठिकाणी समोर आणलं, उंच आसनावरती बसवलं आणि उंच आसनावर बसून त्या ठिकाणी महाराज त्यांचं पूजन त्या ठिकाणी करू। हरी की कथा सुनाने वाले, हरी का दर्श दिलाने वाले, तुमको लाखो प्रणाम, तुमको लाखो प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखो प्रणाम, तुमको लाखो प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखो प्रणाम, तुमको लाखो प्रणाम। हम भूल रहे ते बन में, बल खो बैठे ते तन में, हम भूल रहे ते बन में, बल खो बैठे ते तन में, तूने आकर बल जगा कर जीवन कर दिया निखार। हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखो प्रणाम, तुमको लाखो प्रणाम, लाखो प्रणाम, तुमको लाखो प्रणाम। शुकदेव भगवान की। खाली संतासी आसने पूजा करी काया वाचा,
मने एका जनार्दनी जाने इच्छिले ते पुरानी खाली संतासियासाने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाने इच्छिले ते पुरानी तत्वाची उकल जर करून घ्यायची असेल तर संतांकडूनच होते महाराज. ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर माऊली ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात. हे ते ज्ञान पैगा बरवे जरी मणियाथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसे. ते ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा चिदारवंटा ते स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशिले जेणे अंतकरण बोधले संकल्पाने. म्हणून ज्ञान हवा असेल तर संतांची शरणागती केली पाहिजे. राजाने शुकाचार्यांना उंच आसनावरती बसवलं त्यांचं पूजन त्या ठिकाणी करू लागला. हे हरि की कथा सुनाने वाले हरि का दर्श दिलाने वाले तुमको लाखो प्रणाम तुमको लाखो प्रणाम. हम बोल रहे थे वन में बलखो बैठे थे तन में. हम बोल रहे थे वन में बलखो बैठे थे तन में. तुमने आकर बल जगा कर जीवन कर दिया निहाल. हरि की कथा सुनाने वाले हरि का दर्श दिलाने वाले तुमको लाखो प्रणाम तुमको लाखो प्रणाम. प्रश्न विचारू लागला राजा. अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. महाराज सांगा मला लवकरात लवकर मरायचंय. लवकरात लवकर मरणाऱ्या माणसाच्या मुक्तीचा उपाय काय. मग अनेक प्रकारची उत्तरं त्याने सांगायला सुरुवात केली. तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्ती दव्यश्च स्मर्तव्यश्च ताभयम्. भगवंताचं त्याने चरित्र कानाने ऐक. भगवंताचे गुणानुवाद मुखाने गा आणि भगवंताचं स्मरण कर. अशा अनेक प्रकारची त्या ठिकाणी साधना पूर्ण करून सांगितली. आणि हे सांगत सांगत त्या ठिकाणी द्वितीय स्कंधामध्ये आपण पाहायला सुरुवात करतो. राजानं त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या कथा ऐकल्या आणि पुढे जाऊन एक प्रश्न विचारला. महाराज मला सांगा तुम्ही या सृष्टीचं त्या ठिकाणी वर्णन करून सांगता आहात. भगवान त्या ठिकाणी हे सगळं काय करतो आहे भगवंताची शरणागती करा म्हणून सांगता आहात. मला तुम्ही सांगा हे जे सुंदर दिसणारं विश्व आहे ही सृष्टी आहे भगवंताने निर्माण केली कशी. हिचं पालन तो कसा करतो आणि हिचा संहार कसा होतो हे कृपा करून सांगा. हे विश्व निर्माण कसं झालं आरंभवाद सांगायचं आहे ना म्हणून सांगतोय. कसं निर्माण झालं ते सांगा. सुंदर असणारा प्रश्न शुकाचार्यांनी ऐकला आणि शुकाचार्य त्या ठिकाणी महाराज राजाच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देऊ लागले. सगळ्यात आधी शुकाचार्यांनी वंदना केली. नम परस्मय पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोधलीलया. भगवंताचं त्या ठिकाणी वर्णन केलं. यानंतर भगवती राधाराणीची वंदना केली. शुकाचार्यांची गुरु आहे भगवती राधाराणी. याच भागवत कथेमध्ये राधाष्टमी आता येणार आहे. याच्यानंतर येणारी जी अष्टमी आहे ना ती राधाष्टमी आहे. मला वाटतं 2 तारखेला आहे राधाष्टमी. त्या दिवशी थोडं राधाराणीचं चरित्र आपण पाहणार आहोत. जे चरित्र त्यावेळेला चालू असेल त्याच चरित्रामध्ये थोडा प्रवेश करून राधाराणीचं चरित्रही पाहूया. राधाराणी शुकाचार्यांची गुरु आहे तिची वंदना त्या ठिकाणी केली आणि सांगू लागली. ऐका महाराज तुम्ही जसा प्रश्न मला विचारत आहात असाच प्रश्न एकदा नारदजी महाराजांनी ब्रह्मदेवाला विचारला होता. हे ब्रह्मदेव मला सांगा या सृष्टीचा त्या ठिकाणी सृष्टीची उत्पत्ती कोण करतं याचा संहार त्या ठिकाणी कसा होतो याचं पालन त्या ठिकाणी कोण करतं ते कृपा करून सांगा. त्यावेळेला ब्रह्मदेवानं नारदाला जे वर्णन करून सांगितलं आणि तेच वर्णन मी तुम्हाला त्या ठिकाणी करून सांगतो. ऐका श्री शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगू लागले. सांगतात ब्रह्मदेव. ब्रह्मोवाच हे नारायण परावेदा देवा नारायणांगजा नारायण परालोका नारायण परामखा नारायण परो योगो नारायण परम तपः नारायण परम धाम नारायण पराम गती. नारायणच सर्व काही करतो. नारायण नारायण म्हणजे काय. म्हणे आमच्या थोरल्या मुलाचं नाव आहे नारायण. असलं नाही नारायण. नारायण शब्दाचा अर्थ होतो नार म्हणजे जल आणि आयन म्हणजे त्याच्यावर त्या ठिकाणी शयन करणारा. जलावर वास्तव्य करतो त्याला म्हणायचं नारायण. जो क्षीरसमुद्राच्या जलावर त्या ठिकाणी वास्तव्य करतो आहे त्याचं नाव आहे नारायण. आपल्या सर्वांचं जे अंतकरण आहे ना
अंतकरण त्याचे अंत म्हणजे आतलं आणि करण म्हणजे इंद्रिय. आतमध्ये करण आहे चार, त्याला त्या ठिकाणी मन बुद्धी चित्त आणि अहंकार म्हणतात. एकच वृत्ती आहे पण चार प्रकारानं पाहायला मिळते. ती चार 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 प्रकारची झाली म्हणजे तिला चार नावं प्राप्त होतात. अशी जी अंतकरणाची वृत्ती आहे ही वृत्ती आहे द्रवरूप. आणि या वृत्तीला चालवणारा जो आहे, या वृत्तीचं चलन वलन करणारा, तिला चेतविणारा जो आहे, त्याचं नाव आहे नारायण. म्हणून त्या ठिकाणी हृदयी नारायण साठवावा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये नारायण वास्तव्य करतो. म्हणून त्या ठिकाणी इथे असणारी जी चेतना आहे हृदयामध्ये, तीच चेतना त्या ठिकाणी या शरीराला चालवते आहे आणि तीच चेतना सगळ्या ब्रह्मांडाला चालवते आहे. म्हणून साधू संत वर्णन करून सांगतात, पिंडी ते ब्रह्मांडे, पिंडी देहस्त ती ब्रह्मांडी पसारा, हरिविन सारा व्यर्थ भ्रम. म्हणजे हरीच त्या ठिकाणी सर्व काही चालवतोय. सर्व काही करणारा हरी म्हणजे नारायणच आहे. या नारायणानंच त्या ठिकाणी हे संपूर्ण विश्व निर्माण केलं. कसं निर्माण झालं सांगा. आणि हे त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली, त्यावेळेला त्या ठिकाणी सांगू लागले, पूर्वी काही नव्हतं, एक शुद्ध असणारा ब्रह्म, जे सच्चिदानंद स्वरूप अद्वैत स्वरूप असणार ब्रह्म आहे, ज्याच्या ठिकाणी द्वैत नाही असं असणार ब्रह्म. या ब्रह्म स्वरूपावर त्या ठिकाणी महाराज एक लटकीच त्या ठिकाणी ढालगज निर्माण झाली. ढालगज तेथे एक ढालगज निर्माण झाली. ती ढालगज मोठी विलक्षण आहे महाराज. तिला प्रकृती म्हणावं, तिला माया म्हणावं, तिला अविद्या म्हणावं. अशी त्या ठिकाणी प्रकृती अविद्या अविद्या तिला अविद्या का म्हणतात माहिती आहे. गुरुजी म्हणायचे अविद्या म्हणजे अ म्हणजे नाही आणि विद्यमान म्हणजे जी विद्यमानच नाही तिला म्हणायचं अविद्या. अशी असणारी अविद्या. आणि ही जी अविद्या आहे महाराज, ही जी प्रकृती आहे, तिच्यापासून त्या ठिकाणी बऱ्याचशा घटना घडल्या. कशी आहे ही प्रकृती, तिच्याविषयी बोलताना त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं जातं, ती अनादी आहे आणि ती भावरूप आहे. अनादी भावरूप असणारी ही प्रकृती आहे. अनादी म्हणजे काय, जिची सुरुवात केव्हा झाली माहीत नाही अशी, आणि जिचा त्या ठिकाणी अशा पद्धतीने अनादी रूपानं ती त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि भावरूप आहे. तिला जर अभावरूप म्हणावं तर तिच्यापासून त्या ठिकाणी कार्य पाहायला मिळतं. आणि अभावापासून कोणतं कार्य होत नाही म्हणून, अभावापासून कार्य होत नाही म्हणून, प्रकृतीपासून कार्य जर झालं तर तिला भावरूपच म्हटलं पाहिजे. म्हणून ती भावरूप का बरं भावरूप म्हणतात, आणखी कारण आहे का. ही प्रकृती आहे अध्यस्त आणि तिचं अधिष्ठान आहे परमात्मा. शास्त्र असं सांगतं की अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. म्हणजे जेवढं काही अध्यस्त पाहायला मिळतं ते सगळं अधिष्ठान रूप आहे. या नियमानं त्या ठिकाणी ती प्रकृती सुद्धा त्या ठिकाणी ब्रह्मरूपच आहे. तुकोबाराय वर्णन करून सांगतात, हे माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, 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 अंगानी छाया जया परे, अंगानी छाया, अंगानी छाया, माया तेच ब्रह्म, ब्रह्म तेच माया, अंग आणि छाया जया परी. तोडितान तुटे सारिता निराळी, लोटांगण तळी हरपती, असं तिच्याविषयी तुकोबर वर्णन करून सांगतात. तू म्हणाल आज पहिला दिवस आहे, संतांचं चरित्र सांगतोय आणि लागला माया ब्रह्म सांगायला, आता काय करावं. हे माया ब्रह्म सांगणं गरजेचं आहे महाराज. ती अनादी भावरूप असणारी माया प्रकृती, या प्रकृतीचा परमात्म्याशी संबंध झाला. तो कसा झाला तुम्ही म्हणत असाल, तर तो अनादी कल्पित तादात्म्य संबंध झाला. अनादी संबंध आहे तो, कल्पित संबंध आहे आणि तो तादात्म्य संबंध आहे. ही जी माया आहे ना, तिच्याविषयी बोलायला प्रकृती आहे, तिच्याविषयी बोलायला सुरुवात केली तर ती सताहून विलक्षण आहे आणि ती असताहून विलक्षण आहे. सता सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असणारी त्या ठिकाणी ती माया आहे. का बरं तिला सत म्हणता येत नाही. सत्य शब्दाचा अर्थ असा होतो, त्रिकाल अबाधितत्वम सत्यत्वम, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला म्हणतात सत्य. आणि असत्य का त्या ठिकाणी कोणाला म्हणावं, ज्याची तिन्ही कालात प्रतितीच येत नाही त्याला म्हणतात सत्य. ज्याचा तिन्ही कालात बाद होत नाही ते त्या ठिकाणी सत्य आहे, ते ब्रह्म आहे. ज्याची तिन्ही कालात प्रतिती येत नाही त्याला त्या ठिकाणी असत्य म्हणावं. मला तुम्ही सांगा, सशाला किती शिंग असतात. अहो सशाला शिंग किती असतात, शिंगच नसतात सशाला. माग कधी झाले होते का, नाही. इथून पुढे होण्याची शक्यता नाही. सशाला शिंग कालही नव्हते, आजही नाहीत आणि उद्याही नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी सशशृंग हे झालेच नाहीत, म्हणजे ते अत्यंत असद्रूप आहेत. ख पुष्प, ख म्हणजे त्या ठिकाणी आकाश आणि पुष्प म्हणजे फुल. आकाशाला आलेली फुलं किती लोकांनी जमा करून आणली,
आकाशाला फूल येत नाही, ते कालही पाहायला मिळालं नाही, ते आजही नाही आणि उद्याही त्या ठिकाणी नाही. एक आणखी एक दृष्टांत आहे तुमच्या मनामध्ये जो घोळतोय, पण तो सांगितला तर कोणाचं तरी अंतकरण दुखावलं जाईल म्हणून तो सांगायचा नाही. हा, म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज हे सगळे दृष्टांत पाहायला मिळतात. म्हणजेच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे असताचं लक्षण आहे. या मायेला सत्य म्हणता येत नाही, तिला सत्य का म्हणता येत नाही? अहो, जेव्हा ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त होतो तेव्हा माया राहतच नाही, तिचा बाध होऊन जातो. बाध वेगळा आणि नाश वेगळा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. हा, बाध होत असतो ज्ञानानं आणि नाश होत असतो क्रियेनं. हे एवढं सगळं का सांगतोय माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला जाणीव व्हावी की तुम्ही जे आमच्या पदरात टाकलंय ना ते आम्ही जपून ठेवलंय. बऱ्याच वेळेला तुमचा गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला वाटेल की हा बाबा कीर्तन करत फिरतोय, कथा करत फिरतोय, म्हणजे म्या जे याला शिकवलेलं आहे ते सगळं मावळलं की काय? असं मावळलं नाही. तुम्ही जे त्या ठिकाणी शिक्का मारून ठेवलंय ते तसंच जपून ठेवलंय. मग तुम्हाला सांगण्याकरिता त्यांनी सांगतोय असं नाही, तुम्हाला जाणीव करून देतोय की जे धन तुम्ही दिलं ते असंच त्या ठिकाणी टिकून आहे. चला पुढचा त्या ठिकाणी मुद्दा सांगतो. मी भाऊंविषयी त्या ठिकाणी बोलतोय. माझं भाग्य आहे ते माझ्या समोर त्या ठिकाणी येऊन कथा ऐकायला बसलेले आहेत. हा, याच्यापेक्षा दुसरं कोणतं भाग्य असावं म्हणून पुन्हा पुन्हा त्यांचं त्या ठिकाणी वर्णन करतोय. लक्षपूर्वक ऐका, मी मायेविषयी बोलतोय. आणखी मायेत गुरफटायला नको जास्त म्हणून पुढचं सांगायला सुरुवात करतो. ही माया अशी आहे महाराज, ती त्या ठिकाणी सत म्हणता येत नाही. ब्रह्मज्ञानानं तिचा बाध होतो. कारण असं आहे, बाध त्या ठिकाणी होत असतो ज्ञानानं. म्हणून मायेचा त्या ठिकाणी प्रकृतीचा बाध होतो तो ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानानं, ब्रह्मज्ञानानं त्या ठिकाणी बाध होतो. आणि नाश होत असतो क्रियेनं. व्यावहारिक सत्य पदार्थाचा क्रियेनं नाश होतो. आणि मिथ्या पदार्थाचा ज्ञानानं त्या ठिकाणी बाध होत असतो. मिथ्या मिथ्या म्हणजे काय? गुरुजी म्हणायचे स्वरूपवान आणि बाधयोग्य पदार्थाला मिथ्या म्हणा. जे स्वरूपवान आहे जे बाधयोग्य आहे त्याला मिथ्या म्हणतात. अशी जी प्रकृती आहे ती त्या ठिकाणी सत सत म्हणता येत नाही. आणि असत का म्हणता येत नाही? असत म्हणावं तर ते तिन्ही काळात नसावं. मग ते त्याला सत त्या ठिकाणी म्हणावं लागेल. सत का म्हणत नाहीत? तर ब्रह्मज्ञानानं तिचा बाध होतो म्हणून. मग असत मला म्हटले, असत का बरं म्हणता येत नाही? अहो, असत म्हणावं तर तिचं कार्य दिसतं ना. कार्य तर पाहायला मिळतं. एक मनुष्य संध्याकाळच्या वेळेला, नाही चला पहाटच्या वेळेला त्या ठिकाणी असा उजेड पडला नव्हता आणि त्याला घाईघाई त्या ठिकाणी अर्जंट कॉल आला. म्हणजे मोबाईलवर नाही आला, त्याच्या पोटात मुरडा आला. आणि हा म्हणजे मुरडा आल्या कारण त्याला असं घाईघाई जावं वाटलं. आणि पहाटची वेळ होती, धड उजेडही नव्हता, धड अंधारही नव्हता. आणि अशा वेळेत त्या ठिकाणी त्यानं तो डबा उचलला आणि तो निघाला घाईघाई. बांधावरून जात असताना त्या ठिकाणी त्याच्या पायाखाली एक दोरी आली. दोरी, आता ती दोरी यानं पाय दिला तिच्यावर, ती वळवळ केल्यासारखी झाली. त्याला वाटलं सापच आहे. अंधारात दिसलंच नाही. म्हणजे काय झालं माहिती आहे? त्याचं इदम रूपानं सामान्य ज्ञान झालं आणि विशेष रूपानं अज्ञान त्या ठिकाणी झालं. इदम रूपानं सामान्य ज्ञान आणि विशेष रूपानं अज्ञान त्या ठिकाणी राहिलं की मग मात्र भ्रम त्या ठिकाणी होत असतो. आणि भ्रमानं त्या ठिकाणी काय होत आहे का? जे त्या ठिकाणी आहे ते त्या रूपानं न दिसता विपरीत रूपानं त्याची प्रतिती येत असते. मग त्याला साप दिसायला लागला. मग भ्रमानं त्या ठिकाणी त्याला साप वाटला आणि तो सापही म्हणता येणार महाराज. आधीच अर्जंट कॉल होता, घाई उठली, आता काय करावं. पळता भुई थोडी झाली, पळतच सुटला महाराज. ते डबडं एकीकडे पडलं, वान्हा पायातल्या निघून गेल्या. धावपळ करता करता झाडकन पडला आणि पडल्यानंतर त्या ठिकाणी डोकंही फुटलं, हातही मोडला, रक्त भांबाळ झाला आणि घरी आला. घरचे लोक म्हणले झालं काय, तोपर्यंत फटकलं होतं जरा, म्हणजे उजेड पडला होता. आणि मग ते काय झालं म्हणे तुला नेमकं? म्हणे काय नाही, मी साप पाहिला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, झालं असं. मग तो घाईघाई पाहण्याकरिता आला. सगळ्या लोकांना बरोबर घेऊन लय मोठा साप होता म्हणला. आता तुम्ही मला सांगा, त्या लोकांना त्या ठिकाणी साप दिसेल का? नाही, साप नव्हताच. हा मनुष्य जायच्या आधी तिथं साप होता का? नव्हता. ज्यावेळेला हा तिथं गेला त्यावेळेला साप होता का? नव्हता. आणि आता उजाडल्यावर पाहायला गेल्यावर साप होता का? नव्हता. तिन्ही काळात साप नव्हता. मग साप जर नव्हता तर मग त्याला दुःख झालं नाही का? डोकं फुटलं नाही का? साप होता का? नव्हता. साप कसा आहे? खोटा. पण डोकं फुटलं हे काय? खरं आहे ना महाराज. हात मोडला हे काय? खराय. म्हणजे सर्प जरी त्या ठिकाणी तो मिथ्या असला, खोटा असला, तरी सुद्धा डोकं फुटलं म्हणजे त्याचं कार्य आहे. हे कार्य त्या ठिकाणी खरं आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे ती प्रकृती, ती माया, ती अविद्या, ती जरी त्या ठिकाणी सता सताहून विलक्षण त्या ठिकाणी आहे, मिथ्या आहे, पण त्या ठिकाणी महाराज तिचं कार्य पाहायला मिळतं. म्हणून त्या ठिकाणी तिला असत म्हणता येत नाही. तिचं कुठेतरी भाव मानावा लागेल. म्हणून सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. सता सताहून विलक्षण, म्हणून सत आणि असत म्हणता
थांबता येत नाही म्हणून अनिर्वचनीय म्हणावं लागलं, आणि अनिर्वचनीय म्हणून थांबायचं नाही तर तिला मिथ्या म्हणायचं. अशी असणारी मिथ्या स्वतः स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, आणि अशा मिथ्या मायेनं त्या ठिकाणी प्रकृतीनं परमात्म्याशी संघ केला, अनादिकल्पित तादात्म्य संबंध. आणि त्या संबंधातून त्या ठिकाणी महाराज ज्याला नाव नाही ज्याला रूप नाही तो परमात्मा त्या ठिकाणी अनेक आकारानं त्या ठिकाणी प्रगट झाला, विश्वाच्या रूपानं त्या ठिकाणी प्रगट झाला. माऊली ज्ञानोबर आहे अमृत अनुभवात वर्णन करून सांगतात, हे ऐसे निरुपाधिके जगाचे जे जनिके ती वंदिली मी आमुळिके देवो देवी. ऐसी निरुपाधिके, दोन निरुपाधिक तत्व आहेत जी जगाला जन्म देणारी आहेत. हा गुरुजी म्हणायचे निरुपाधिक का बरं त्यांना म्हणावं, ब्रह्म राहत पारमार्थिक सत्तेत आणि प्रकृती राहते प्रातिभाषिक सत्तेत, दोघांची त्या ठिकाणी उपाधी भिन्न आहे. हा पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता भिन्न आहे, या दोन भिन्न पदार्थ त्या ठिकाणी एकत्र आले, याची उपाधी त्याला नाही आणि त्याची उपाधी याला नाही, आणि दोघांचा संबंध झाला आणि त्या संबंधातून त्या ठिकाणी विश्व निर्माण झालं, हे सगळं त्या ठिकाणी जगत दिसू त्या ठिकाणी लागलं महाराज. असं त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात, नवे नवे त्या प्रकृतीनं परमात्म्याशी संघ केला आणि विश्व पाहायला मिळालं. तिच्याविषयी बोलताना असं बोललं जातं, ती त्या ठिकाणी स्व आश्रय आणि स्वविषय आहे. तिनं त्या ठिकाणी परमात्म्याच्या आश्रयाला राहून परमात्म्यालाच विषय केलं आणि त्या ठिकाणी परमात्म्याला झाकून तिनं त्या ठिकाणी जगत दाखवायला सुरुवात केली, म्हणजे ती त्या ठिकाणी जगताला प्रसवती झाली, म्हणजे परमात्माच त्या ठिकाणी विश्वाच्या रूपानं प्रगट होऊ लागला, जे नाही तेच त्या ठिकाणी दिसू लागलं. मी सांगतो असं नाही, खेळिया प्रकरणामध्ये नामदेव महाराज वर्णन करून सांगतात, हे नाही त्याचे कैसे झाले रे खेळिया, नाही त्याचे कैसे झाले रे खेळिया, नाही त्याचे दिसू लागले रे, नाही त्याचे दिसू लागले रे, आरोप होते ते रूपास्या रे, आरोप होते ते रूपास्या रे, जीव शिव नाम पावले रे, जीव शिव नाम पावले, हो जीव शिव नाम पावले रे, जीव शिव नाम पावले. ऐक खेळिया तुझ सांगितले ऐसे जाऊन खेळ खेळे रे, ऐक खेळिया तुझ सांगितले ऐसे जाऊन खेळ खेळे रे, ऐक खेळिया तुझ सांगितले ऐसे जाऊन खेळ खेळे रे, ऐक खेळिया तुझ सांगितले ऐसे जाऊन खेळ खेळे रे. नाही त्याची कैसे झाले रे खेळिया, अरे नाही त्याची दिसू लागले रे, आरूप होते ते रूपाशी आले, जीव शिव नाम पावले रे, अरे तेच शिव झालं आणि तेच त्या ठिकाणी जीव झालं आणि जगताचा खेळ त्या ठिकाणी खेळू लागलं, तो परमात्माच त्या ठिकाणी. प्रकृतीचा संघ झाल्यानं त्या शुद्ध असणाऱ्या ब्रह्मतत्वाला शबलत्व आलं, त्याला शबल ब्रह्म म्हणू लागले, त्याला सौपाधिक ब्रह्म म्हणू लागले, त्याला ईश्वर म्हणू लागले, म्हणजे ईश्वरत्व त्याला आलं. प्रकृतीचे तीन घटक आहेत ना, एक आहे त्या ठिकाणी माया, दुसरे आहे अविद्या, तिसरे आहे तमप्रधान प्रकृती. मायेचा संघ झाला म्हणून त्या ठिकाणी झाला ईश्वर, अविद्येचा संघ झाला म्हणून जीव, आणि तमप्रधान प्रकृतीचा संघ झाला म्हणून जगत, म्हणून ईश जीव आणि जगत त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सृष्टीचा विस्तार होऊ लागला, एक माया एक आहे म्हणून ईश्वर सुद्धा एक आहे. एका ईश्वरानं त्या ठिकाणी विचार केला की आता मी एकटाच आहे, मी अनेक व्हावं, एकोहम बहुश्याम प्रजायैव, अनेक होण्याचा संकल्प त्यानं केला आणि स्वतःच्याच संकल्पानं त्या ठिकाणी महाराज तो परमात्माच विश्वाच्या रूपानं नटला. हा तोच या जगतामध्ये अभिन्न निमित्त उपादान कारण होऊन आणि अशा पद्धतीनं त्याने विश्व प्रसवला, त्याच्यापासूनच सगळं विश्व निर्माण झालं. तो परमात्माच या जगतामध्ये अभिन्न रूपानं राहतोय, तो परमात्माच या जगतामध्ये निमित्त रूप निमित्त त्या ठिकाणी आहे आणि तोच परमात्मा या जगताचं उपादान कारण आहे, म्हणून अभिन्न निमित्त उपादान कारण रूपानं परमात्मा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि त्या परमात्म्यानं त्या ठिकाणी महाराज अशा पद्धतीनं विस्तार करायला सुरुवात केली. तीन गुण त्या ठिकाणी, तीन गुणांची साम्य अवस्था म्हणजे प्रकृती, तिच्यापासून त्या ठिकाणी काल कर्म आणि स्वभाव निर्माण झाले, त्याच्यापासून महत्त्व निर्माण झाले, तिथून पुढे तीन अहंकार निर्माण झाले, मग त्या ठिकाणी पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश निर्माण झाले, मग त्यांचे पंच विषय निर्माण झाले, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, त्याच्यानंतर त्या ठिकाणी राजस अहंकारापासून पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय निर्माण झाले, सात्विक अहंकारापासून त्या ठिकाणी मन आणि इंद्रियांच्या देवता निर्माण झाल्या. हे सगळं त्या ठिकाणी निर्माण होऊ लागलं आणि विराट असणारं त्या ठिकाणी भगवंताचं रूप आता त्या ठिकाणी प्रगट होऊ लागलं, म्हणून विराट नारायणाचं स्वरूप इथे त्या ठिकाणी भागवतात वर्णन करून सांगितलं, त्याचा विस्तार मला करायचा नाही. त्याच विराट नारायणानं त्या ठिकाणी महाराज हे संपूर्ण त्याने सृष्टीचक्र निर्माण करण्याचा संकल्प केला आणि त्या नारायणाच्या नाभीतून तो ज्यावेळेला त्या ठिकाणी शेषशय्येवर पहुडलेला आहे त्यावेळेला त्याच्या नाभीतून त्या ठिकाणी कमळ प्रगट झालं. सगळ्यात आधी प्रगट झाले कमळ,
आणि या कमळामधून त्या ठिकाणी महाराज ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं, ब्रह्मा प्रगट झाला. ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी प्रगट होऊन सर्वत्र पाहायला सुरुवात केली. सर्वत्र त्या ठिकाणी पाहतोय, एक त्या ठिकाणी जलच जल सर्वत्र पाहायला मिळत आहे. मी कुठून आलो, हे कमळ कुठून आलं, मला जन्म देणारा कोण आहे हे ब्रह्मदेवाला काही केलं कळे ना. त्याला चार मुख आहेत, त्याला चतुर्मुख ब्रह्मा म्हणावं असा ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट झाला. सगळ्या दिशांना पाहू लागला, एकटाच त्या ठिकाणी दिसतोय, सगळीकडे जल दिसतंय, काय करावा प्रश्न पडला. आणि मग त्याच्या कानावर त्याने शब्द पडले, तप 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 कर, तप कर असं त्याने सांगितलं. ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी महाराज 100 वर्षाची तपश्चर्या केली आणि तपश्चर्येचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी त्याला भगवंताचं दर्शन झालं. भगवान त्या ठिकाणी शांत आकार धारण करून शेषशय्येवर पहुडलेले आहेत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्धारणगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. असा विष्णू परमात्मा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परमात्म्याला नमस्कार केला आणि परमात्मा त्या ठिकाणी ब्रह्मदेवाबरोबर बोलू लागले. ब्रह्मा, तुझ्या मनात असा विचार येत आहे, मला कळतंय, तू कोण आहेस, तू कुठून आलास, तुला कोणी निर्माण केलं, तुला जन्म देणारा कोण आहे, म्हणूनच मी तुला प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रगट होऊन दर्शन देतोय. मी नारायण, मी तुझा पिता आहे, माझ्या नाभीतून त्या ठिकाणी कमळ उत्पन्न झालं आणि तू कमलोद्भव आहेस, म्हणजे तू त्या कमळातून प्रगट झालास, म्हणजे तू माझा पुत्र आहेस असं त्या ठिकाणी सांगितलं. मी तुला आज्ञा देतो, तू त्या ठिकाणी सृष्टीचं सृजन कर, सृष्टीचा विस्तार कर, सृष्टी निर्माण कर अशी आज्ञा देऊन टाकली आणि भगवान त्या ठिकाणी अंतर्धान झाले. ब्रह्मदेवानं विचार केला की मला सृष्टी उत्पन्न करण्याची आज्ञा प्राप्त झाली, आता ही सृष्टी निर्माण करायची, मग काय करावं, कशा पद्धतीने सृष्टी निर्माण करावी. बरं, सृष्टी निर्माण करणं म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा मायेत अडकणं असंच आहे. कारण जोपर्यंत मनुष्य एकटा असतो की नाही, एकटा, त्याच्या पुढे नाव जोडलं जातं महाराज, एकटा जीव, काय म्हणतात त्याला, सदाशिव, एकटा जीवन सदाशिव. ते एकटा जोपर्यंत असतो तोपर्यंत चांगलं असतं, पण एकदा का त्याला आंतरपाठ बाजूला झाला, कळतं ना तुम्हाला ते, म्हणजे आता होणार आहे शेवटच्या दिवशी आपण त्याने लग्न लावणार आहोत बरेचसे आणि तो ब्रह्मचर्य आश्रमाचा त्याग करून गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून त्या एकदा गृहस्थी झाला रे झाला की त्याला म्हणतात चतुर्भुज होणे. म्हणजे त्याला अजून दोन हात फुटतात असं नाही, दोन हातावाली मावशी त्याच्या घरात येते असं आहे महाराज, म्हणजे त्याचं लग्न त्या ठिकाणी होतं. मग एकटा जर असेल ना, कोणी जर म्हणलं चला आपल्या गावात कथा चालू आहे, आपण जाऊ कथा ऐकायला, तो म्हणतो चला लगेच लगेच निघतो महाराज. लग्न झाल्यानंतर म्हणायचं चला आपल्या गावात कथा चालू आहे, आपण कथा ऐकायला जाऊ, तो म्हणतो आलो असतो बरं का, पण तिला एकटीला घरी भीती वाटती, तिला एकटीला भीती वाटते, आलो असतो मी बरं का, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मग आता तिला सोडून कसं काय येऊ, म्हणजे याचा सदाशिव गेला निघून आता, म्हणजे हा त्या ठिकाणी मायेत अडकला. ही माया त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सृजन निर्माण झालं, सृजन झालं रे झालं की सृजनामध्ये माणसाला मोह निर्माण होतो, माया निर्माण होते. मग पुढे त्या ठिकाणी मुलं बाळ होतात, मग त्याचा वेल मांडवाला जातो, हे मांडवाचं कळतं ना तुम्हाला, म्हणजे असा वेल मांडवाला जाणं म्हणजे त्याचा विस्तार होणं, असा सगळा त्या ठिकाणी कार्यक्रम होतो आणि मग तो चांगला जखडून जातो. ब्रह्मदेव हुशार आहे कारण त्याला चार डोके आहेत, आपल्याला एकच डोकं आहे, त्याला चार डोके असल्या कारणानं त्याने त्या ठिकाणी विचार केला बारकाईनं की बाबा मला माझ्या बापानं सांगितलं संसार कर, हा सगळा सृष्टीचा पसारा निर्माण कर, पण हा जर मी निर्माण केला आणि मला जर त्याच्यामध्ये मोह झाला मग मी आता काय करू. उद्विग्न झाले ब्रह्मदेव, कशा पद्धतीने निर्माण करू सृष्टी, आणि जर मी सृष्टी निर्माण केली तर या सृष्टीमध्ये मला मोह झाला तर मग काय करू, अशा चिंतेमध्ये उद्विग्न असताना आणि एक गोष्ट घडली, ती म्हणजे असे की भगवंतानं त्या ठिकाणी हंस रूप धारण केलं, हंस, आणि हंस रूपामध्ये त्या ठिकाणी भगवान ब्रह्मदेवाच्या समोर प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रगट झाले. ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी भगवंताला पाहिलं आणि प्रश्न केला, तुम्ही कोण आहात, त्याने सांगितलं हंस, ते म्हणे मला तर दिसत आहे तुम्ही हंस आहात म्हणून, पण तुम्ही कोण आहात, परत म्हणे हंस, विचार करत करू लागले, हंस का म्हणतोय, त्याच्यात अर्थ दडलेला आहे, हंस हंस, अरे ज्याचं तू चिंतन करतो आहेस तोच मी आहे, मी तुझ्या समोर हंस रूपात प्रत्यक्ष प्रगट झालेलो आहे आणि मला माहिती आहे तुझ्या पोटात काय खलबत चालू आहे, मला माहिती आहे तुला वाटतंय की आता सृष्टी कशी निर्माण करू, मला माहिती आहे सृष्टी निर्माण झाल्यानंतर तुला मोह होण्याची दाट शक्यता आहे, मग तुला जर असं वाटत असेल की मोह निर्माण होऊ नये तर ऐक, मी तुला त्या ठिकाणी ज्ञान सांगतो
आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुला कोणत्याही प्रकारचा मोह निर्माण होणार नाही आणि तू सृष्टीचं सृजन त्या ठिकाणी करू शकतो. म्हणून चार श्लोक त्या ठिकाणी वर्णन करून सांगितले, चार श्लोक सांगितले, त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. चतुश्लोकी भागवत नामदेव महाराज वर्णन त्या ठिकाणी करून सांगतात. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी, हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी. चतुश्लोकी चारी भागवत, चतुश्लोकी चारी भागवत, ते गुय विदाता सांगे नारदासी, ते गुय विदाता सांगे नारदासी, ते गुय विधाता सांगे नारदासी. ऐका, निळोबरांनी जी परंपरा वर्णन करून सांगितली ना, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय सकळ येथून या. मुख्य महाविष्णू जो चैतन्य स्वरूप आहे तत्व, ते चैतन्य स्वरूप असणारं तत्व विष्णू रूपानं प्रगट झालं आणि तेच त्या ठिकाणी विष्णू परमात्मा जे आहेत त्यांच्यापासून त्या ठिकाणी ब्रह्मदेव जन्माला आला आणि ब्रह्मदेवानं सृजन करायला सुरुवात केली. ते सृजन करण्याकरिता त्या ठिकाणी महाराज भगवान हंसरूपाने येऊन ब्रह्मदेवाला उपदेश करू लागले चार श्लोकांमध्ये. ते चार श्लोक त्या ठिकाणी असे आहेत महाराज, आधी वर्णन करून सांगतात ब्रह्मदेवा, लक्षपूर्वक ऐका. हे श्री भगवान उवाच, हे ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहाण गदितम मया या वाणहम यथा भावो यद्रूप गुण कर्मणा तस्यैव तत्व विज्ञानम अस्तु ते मदनुग्रहात. माझ्या अनुग्रहानं तुला सृष्टी निर्माण करता येईल, मी सांगतो तसं त्या ठिकाणी तू कर. चार श्लोक सांगितले. पहिला श्लोक आहे चतुश्लोकी भागवतातला. हे अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत सत्सत्परम पश्चादहम यदेत्यच यो वशिष्येत स्वस्म्यहम. दुसरा श्लोक आहे महाराज. हे ऋतेर्थम यत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. तिसरा श्लोक आहे. हे यथा महांती भूतानि भूतेषुश्चावचाश्वनु प्रविष्ठान्य प्रविष्ठानि तथा तेषु न तेष्वहम. आणि चौथा श्लोक त्या ठिकाणी सांगितला महाराज. आयेतावदेव जिज्ञास्यम तत्व जिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यस्यात सर्वत्र सर्वदा. चार श्लोकांमध्ये चार तत्वाचा उपदेश केला. पहिल्या श्लोकात परमतत्व परमात्मतत्व, दुसऱ्या श्लोकात मायातत्व, तिसऱ्या श्लोकात जगत तत्व आणि चौथ्या श्लोकात आत्मतत्व सांगितलं आणि मग शेवटी सांगितलं. हे येतम येतन्मतम समानिष्टम परमेन समाधिना भवान कल्प विकल्पेशु नवीम वह्यती करेचित. आणि मग त्या ठिकाणी सृष्टी कशी निर्माण करावी हे ब्रह्मदेवाला कळालं आणि ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये 10 प्रकारची सृष्टी पाहायला मिळते. अत्र सर्ग विसर्गस्य स्थानपोषण उतया मनवंतरेशानुगता निरोधो मुक्तिराश्रया. अशी त्या ठिकाणी सृष्टी निर्माण होऊ लागली. सगळ्यात आधी ब्रह्मदेवानं काय निर्माण केलं ते ऐका. सर्वात आधी ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी महाराज एक खुरावाले प्राणी निर्माण केले, एक खुरावाले, मग दोन खुरावाले, मग चार नखीवाले, मग पाच नखीवाले, मग सरपटणारे निर्माण केले, मग त्या ठिकाणी भूचर निर्माण केले, मग जलचर निर्माण केले, मग खेचर निर्माण केले, आकाशात उडणारे त्या ठिकाणी प्राणी निर्माण केले, बिगर पायाचे सरपटणारे निर्माण केले, काही उभयचर निर्माण केले, ते पाण्यातही राहतात जमिनीवरही राहतात, अशा अनेक जीवजंतूंची त्या ठिकाणी निर्मिती होऊ लागली. पण ब्रह्मदेवाला समाधानच वाटेना. त्यानं जेवढे त्या ठिकाणी निर्माण केले जीव प्राणी ते सगळे त्या ठिकाणी आडवेच होते महाराज. आडवे म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं वर्ण जीवमात्र आहेत ना, त्यांना कोणाला चार पाय आहेत, कोणाला पंखच आहेत, कोणाला चोचच आहे, कोणाचं काय त्या ठिकाणी वर्णन आहे महाराज. असे सगळे जीवजंतू निर्माण केले. पण एवढे जीवजंतू निर्माण करूनही ब्रह्मदेवाला समाधान मात्र वाटलं नाही. आता काय करावं. भगवंतानं त्या ठिकाणी मला आज्ञा दिली सृष्टीच्या निर्मितीची, मग काय करू. म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने विचार केला की आता ही सृष्टी जर वाढवायची असेल तर या सगळ्या लोकांकडून त्या ठिकाणी मला समाधान होणार नाही, माझं मन त्या ठिकाणी भरणार नाही. मग मला त्या ठिकाणी अशी एक आकृती निर्माण करता आली पाहिजे जी भगवंतासारखीच असावी. भगवान जसा त्या ठिकाणी सुंदर रूप धारण करून उभा राहतो, त्याला हात आहेत, त्याला पाय आहेत, त्याला डोळे आहेत, त्याला नाक आहेत, त्याला त्या ठिकाणी सगळी इंद्रिय आहेत,
असं त्या ठिकाणी सुंदर असणारं रूप आपण तयार करावं आणि ते त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं परमात्मा स्वरूपाला जाणणारं असेल. कारण गाढवा कुत्र्यांना निर्माण केलं, बैलांना निर्माण केलं, पशुपक्ष्यांना निर्माण केलं, पण या सगळ्या लोकांच्या जवळ त्या ठिकाणी स्वरूपाला जाणण्याचं ज्ञान नाही. त्यांना आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनी समसमान, त्यांना सर्व त्या ठिकाणी योनींमध्ये या चारच गोष्टी पाहायला मिळू लागल्या. पण परमात्मा प्राप्तीचं ज्ञान कोणामध्ये सापडत नव्हतं. काय करावं म्हणून अशी एखादी आकृती निर्माण करावी की जी आकृती त्या ठिकाणी भगवंतासारखी असावी आणि त्याच्या माध्यमातून भगवंताला जाणता यावं म्हणून विचार त्या ठिकाणी करू लागले. आणि असा विचार करत असताना त्या ठिकाणी भगवंताला जे 24 अवतार घ्यायचे आहेत त्या 24 अवतारांमध्ये सगळ्यात पहिला अवतार भगवंतांना घ्यायचा ठरवला. तो ब्रह्मदेवाच्या मनातून त्या ठिकाणी प्रगट व्हायचा होता. म्हणून त्या ठिकाणी असा विचार करता करता ब्रह्मदेवाच्या मनामध्ये सुंदर असणारी भगवंताची आकृती निर्माण झाली. चार मुख आहेत ना भगवंताला, ब्रह्मदेवाला, आणि या चार मुखांच्या माध्यमातून विचार करत करत त्या ठिकाणी मनामध्ये विचार करून त्या ठिकाणी चार पुत्र प्रगट करण्याचा विचार ब्रह्मदेवानं केला. आणि असे पुत्र मला प्रगट करायचे आहेत जे परमात्म्यासारखे सुंदर त्या ठिकाणी असतील, दैदिप्यमान असतील, असा विचार त्याच्या मनात आल्या कारणानं भगवंतानं त्या ठिकाणी त्याच्या मनातूनच अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रगट व्हायचं ठरवलं. आणि प्रत्यक्ष भगवान चार रूप धारण करून त्या ठिकाणी सर्वांच्या समोर प्रगट झाला. आणि तेच आहेत महाराज सनकादिक संत. सनकादिक भगवान की जय. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे चार रूप त्या ठिकाणी भगवंतानं धारण केली. भगवान स्वतः सनकादिकांच्या रूपानं त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाला. ब्रह्मदेवाला मोठा आनंद वाटू लागला. फार सुंदर त्या ठिकाणी मुलं दिसत आहेत, छोटी छोटी त्या ठिकाणी मुलं 5-5 वर्षाचे डोळ्यासमोर दिसू लागले. ब्रह्मदेव आनंद विहोर झाले आणि ब्रह्मदेवाने मुलांना सांगायला सुरुवात केली सनकादिक संतांना, हे पहा मी त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण करून माझ्या मनामध्ये चिंतन करून त्या ठिकाणी तुम्हाला प्रगट करण्याचा विचार केला. तुम्ही माझ्या समोर त्या ठिकाणी प्रगट झालात. माझी अशी इच्छा आहे तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. माझ्या वडिलांनी मला आज्ञा दिली आहे की सृष्टीचा विस्तार करायचा आहे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी सृष्टीचा विस्तार करा. सनकादिक संत हे भगवंताचा अवतार आहेत. भगवानच स्वतः त्या ठिकाणी सनकादिकांच्या रूपानं प्रगट झाले. म्हणून सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार चौघेही बोलू लागले. पिताश्री, तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सृष्टीचा विस्तार करायला सांगत आहात, म्हणजे प्रपंच करायला सांगत आहात, संसाराच्या चक्रामध्ये घालण्याचा प्रयत्न करत आहात. पण ऐका, हे माणसाचं शरीर, हे शरीर आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालं. हे शरीर संसार करण्याकरिता मिळालेलं नसून हे शरीर परमात्म्याच्या प्राप्तीकरिता मिळालेलं आहे, परमात्मा स्वरूपाला जाणण्याकरिता मिळालेलं आहे. म्हणून मनुष्य देहीचे ज्ञान विशेष जाणते आहुणे. आधीच्या ज्या योनी आहेत त्या योनीमध्ये त्या ठिकाणी परमात्मा प्राप्तीचं ज्ञान नाही, पण मनुष्य योनीमध्ये त्या ठिकाणी परमात्मा प्राप्तीचं ज्ञान आहे. म्हणून सनकादिक संत त्या ठिकाणी प्रगट झाले. बापाला सांगू लागले स्वतःच्या, आम्ही संसार करणार नाहीत, आम्ही भगवंताचं भजन करणार आहोत. परमार्थ करण्याकरिताच आम्ही प्रगट झालेलो आहोत. भगवंताच्या भक्तीला वाढविण्याकरिता आम्ही आलेलो आहोत. का अवतार सनकादिक संतांचा झाला? त्याचं कारण भगवंताची भक्ती त्या ठिकाणी वाढावया. सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार नाम विठोबाचे हे वाढवण्याकरिता साधू संत त्या ठिकाणी अवतार धारण करून येत असतात. म्हणून सनकादिक संत असं त्या ठिकाणी बोलू लागले. त्यांचं हे बोलणं ऐकल्याबरोबर ब्रह्मदेव रागावले आणि रागावून त्या ठिकाणी महाराज ब्रह्मदेवानं शाप देऊन टाकला सनकादिकांना. स्वतःच्या मुलांना शाप दिला. अरे उद्धटपणानं त्या ठिकाणी माझी आज्ञा उल्लंघन करत आहात, जा मी तुम्हाला शाप देतो. तुम्ही असेच राहाल, ऐसेही रहो, तुम्ही असेच राहाल. असा शाप दिल्याबरोबर त्या ठिकाणी ते तसेच राहिले. ते सगळ्यात जुने आहेत, ते सगळ्यात पहिले वहिले आहेत, जे वयोवृद्ध आहेत, जे तपवृद्ध आहेत, जे ज्ञानवृद्ध आहेत, जे वर्णवृद्ध आहेत, असे असणारे त्या ठिकाणी आहेत. पण तरी सुद्धा ते त्या ठिकाणी 5 वर्षांच्या मुलासारखेच दिसत आहेत. ते सदैव दिगंबर अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहत आहेत. दिगंबर म्हणजे काय माहिती आहे ना? दिग म्हणजे दिशा आणि आंबर म्हणजे वस्त्र. दिशा हेच ज्यांचं वस्त्र आहे त्यांना म्हणावं दिगंबर. सनकादिक संत त्या ठिकाणी दिगंबर अवस्थेत राहतात. मोठ्या प्रेमानं आई वडील त्या ठिकाणी मुलाचं नाव दिगंबर ठेवतात. पण लोक त्यांना कधी दिगंबर म्हणायचे नाहीत. ते म्हणते दिगंबर इकडे हा. ते दिगंबर म्हणजे काय अजून मला कळालं नाही, पण दिगंबर अर्थ नाही त्याचा. दिगंबर दिगम यस्य अंबर म्हणजे दिगंबर. दिग म्हणजे दिशा, ज्याचं वस्त्र आहे त्याला दिगंबर म्हणावं. एक महात्मा असाच होता महाराज, जो दिगंबरच राहायचा, अंगावर कपडेच घालत नव्हता.
त्याला कोणी एका माणसानं जाऊन विचारलं, बाबा अंगावर कपडे घालत जावा, असं नागडं उघडं नाही फिरत जावा, का बरं त्या ठिकाणी कपडे घालत नाही? त्यानं उत्तर दिलं, वेड्या, अरे वस्त्रावर काय वस्त्र घालायचं? मोठं उत्तर आहे महाराज. आता ज्याला कळेल त्याला कळेल, नाही कळेल त्याला बाबा काय करतो. सरळ गोष्ट आहे, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. वस्त्रावर काय वस्त्र घालायचं? अरे आत्म्यावर असणारं हे वस्त्र आहे, शरीर हे एक वस्त्रच आहे. वासांसी जीर्ण आणि यथा विहाय, हे जे आपण त्याने गीतेतलं वर्णन पाहतो, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेढीजे, तैसे देहांतरात धरी जे चैतन्य नाथू, हे जसं आहे तसं हे शरीर त्या ठिकाणी एक प्रकारचं वस्त्र आहे. हे आत्मस्वरूपावर त्या ठिकाणी धारण केलेलं वस्त्र आहे आणि ते त्या ठिकाणी महाराज जीवात्मा या वस्त्राला त्या ठिकाणी स्वीकारतो आणि त्या ठिकाणी प्रारब्ध संपलं की हे वस्त्र जीर्ण झालं म्हणून टाकून देतो आणि नवीन वस्त्र जसं त्या ठिकाणी धारण करतो तसं हे शरीर वस्त्रच आहे. म्हणून या वस्त्रावर काय वस्त्र परिधान करायचं असा त्यांचा विचार आहे. म्हणून सनकादिक संत सदैव दिगंबर अवस्थेत राहतात, विवस्त्र त्या ठिकाणी राहतात, कारण पाच पाच वर्षाची त्यांची अवस्था आहे ना महाराज. म्हणून असे असणारे ते संत आहेत, भगवंताचे भक्त आहेत. आणि या सनकादिक संतांचा एक त्या ठिकाणी एक घोषवाक्य आहे, ते अखंड भगवंताचं भजन करत राहतात. आणि कसं भजन करतात म्हणाल, त्यांचं भजन कोणतं प्रिय आहे म्हणाल, तर एकच भजन त्यांना त्या ठिकाणी आवडतं. हरी शरणम, 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 हरि 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 शरणम, श्री हरये नमः. अखंड भगवंताचं चिंतन करतात महाराज. हरी शरणम, 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 हरि 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 बोल, हरि बोल, हरि हरि बोल, राधा रमन श्री हरि हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल रे, राधा रमन श्री हरि हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल, राधा रमन श्री हरि हरि बोल, तारी तारी, हरि बोल प्रेम से, हरि हरि बोल, राधा रमन श्री हरि हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल रे, राधा रमन श्री हरि हरि बोल,
हरि बोल हरि बोल हरि हरि बोल राधा रमन श्री हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल राधा रमन श्री हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल राधा रमन श्री हरि हरि बोल हे राधा रमन श्री हरि हरि बोल राधा रमन श्री हरि हरि बोल हे राधा रमन श्री हरि हरि बोल रमन श्री हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल रे राधा रमन श्री हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल रे राधा रमन श्री हरि हरि बोल हे हरि बोल हरि बोल हरि हरि बोल राधा रमन श्री हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि राधा रमन श्री हरि हरि बोल बोल हरि बोल हरि बोल हरि बोल रे राधा रमन श्री हरि हरि बोल रे बोल हरि बोल हरि बोल रे राधा रमन श्री हरि हरि बोल रे बोल हरि बोल हरि बोल हरि बोल रे राधा रमन श्री हरि हरि बोल रे बोल हरि बोल हरि बोल हरि बोल रे राधा रमन श्री हरि हरि बोल रे राधा रमन श्री हरि हरि बोल राधा रमन श्री हरि हरि बोल हा मुकुंद माधव हरि हरि बोल मुकुंद माधव हरि हरि बोल बोल हरि बोल हरि बोल हरि बोल रे राधा रमन श्री हरि हरि बोल रे बोल हरि बोल हरि बोल हरि बोल रे राधा रमन श्री हरि हरि बोल राम शरणम राम शरणम राम शरणम सीता राम शरणम राम शरणम राम शरणम राम शरणम सीता राम शरणम हरि 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 शरणम हो हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि टाली टाली प्रेम से हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम श्री हरये नमः तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो आपण बोलायला लागलेले 2 तास झाले हे लोक 2 तासापासून अवघडले ना म्हणून थोडं संकीर्तन घेतलं ते एक जुने कीर्तनकार सांगायचे दृष्टांत घिस घिसा घिस घिस घिसा घिस उपर शी डाला पाणी तेरे मन की बात मैंने पहचानी असं आहे ना तसं त्या ठिकाणी लोकांचे चेहरे पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर गुडघ्याचे भाव उमटतात आणि त्यांचे गुडघे बोलू लागतात ते म्हणतात आता फार दुखू लागले आता थोडीफार विश्रांती गुडघ्यांना पाहिजे म्हणून तुमच्या पोटातला भाव पाहूनच थोडं संकीर्तन घेतलं म्हणून चला सनकादिक संत अशा पद्धतीने अखंड भगवंताचं संकीर्तन करत होते काय साधन आहे सनकादिक संतांकडे दुसरं काय नाही महाराज अखंड भगवंताचं चिंतन करावं अखंड भगवंताचं गीत गावं अखंड भगवंताचं ध्यान करावं हे सदैव भगवंताचं ध्यान करण्यामध्ये त्या ठिकाणी तत्पर आहेत पांडुरंग परमात्म्याविषयी बोलताना जगद्गुरु तुकोबार आहे वर्णन करून सांगतात आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप पुराणाशी वाढ श्रुती ननती पार ते झाले साकार पुंडलिका आणि शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे ज्या ते सनकादिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग
म्हणजे सनकादिक संत ज्याचं ध्यान करतात, म्हणजे सनकादिक संत हे ध्यान करणारे आहेत. पण परमार्थ करत असताना सनकादिकांचं चरित्र आपल्याला पाहायचंय. ते चरित्र त्या ठिकाणी पाहत असताना ते का आपल्या समोर त्या ठिकाणी आले, त्याचं कारण त्याने एका विशिष्ट असणाऱ्या साधनेचा स्वीकार केला. आणि ती साधना जर कोणती असेल तर ती ध्यान नावाची साधना आहे. ध्यान भगवंताचं केलं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आता झालं ना तुमचे गुडघे त्या ठिकाणी बोलत होते, ठीक झाले आता ते. आता तुमचं चित्त तुम्ही माझ्याकडे द्या. मला वाटतं भाऊंनी प्रवचनाला ओबी घेतली होती, तरी अवधान एकले दिजे. ते एक वेळ नाही म्हणायचे, एकले दिजे असं त्या ठिकाणी म्हणाय. तुम्ही त्यांचं ते ऐकलंय आता. म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराज आता तुम्ही अवधान देऊन ऐका, आता तुम्ही चित्त देऊन ऐका. भगवंतापर्यंत जर जायचं असेल तर काय साधन केलं पाहिजे, ते साधन सनकादिकांकडून शिकलं पाहिजे. ते साधन त्या ठिकाणी आहे महाराज, हा भगवंताचं ध्यान. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून सांगतात, ऐकतात ना सर्वजण, येथे नसरे दुसरी आटी देवा भेटी जावया, तोची एक ध्यावा चित्ते. त्याला च लावला, तोची. तुमच्या शब्दात जर सांगायचं ठरलं तर तोची एक ध्यावा चित्ते करोनी रित्ते कलेवर. हे कशावर वजन दिलं पाहिजे हे कळालं पाहिजे ना. म्हणून त्या ठिकाणी महाराज इथे त्या ठिकाणी परमात्म्याचं ध्यान करणं अतिशय गरजेचं आहे महाराज. येथे नसरे दुसरी आटी, आटी शब्दाचा अर्थ होतो साधना. आणि नसरे म्हणजे पूर्णत्वाला जात नाही, दुसरी कोणतीही साधना परमात्म प्राप्तीपर्यंत जात नाही. मग काय केलं पाहिजे, तोची एक ध्यावा चित्ते, एक चित्तानं भगवंताचं ध्यान करावं. हे ध्यान ही सर्वात मोठी साधना आहे महाराज. म्हणून अखंड भगवंताचं ध्यान करत जावं. जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ठिकाणी ध्यान भगवंताचं केलं. त्यांना कोणतं ध्यान आवडतं हे आपण रोज कीर्तनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऐकतो महाराज. हे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 ठेवणिया करते वरी, ठेवणिया करते वरी, ठेवणिया हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हे चिदान, आवडे निरंतर से पीतांबर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तुकोबाराय म्हणतात तुळशी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. ध्यान करायला आवडतंय. साधू संत पांडुरंगाचं ध्यान करतायत, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, तुमच्या ध्यानात आहे ना सर्वांच्या ध्यान करायचंय म्हणून. हा कसं ध्यान त्या ठिकाणी करतात माहिती आहे. हे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि. भगवंताचं ध्यान आहे. सुंदर असणारा भगवान. तसे सनकादिक संत सुद्धा भगवंताचं ध्यान करत होते, कारण ध्यानाशिवाय तिथपर्यंत जाता येत नाही. ध्यान कसं करत होते ते लक्षपूर्वक ऐका. ते त्या ठिकाणी नारायणाचं ध्यान करत होते. डोळे बंद करून अखंड भगवंताच्या चिंतनात विभोर होऊन अशा पद्धतीनं चारही भावंड नाचत होते महाराज. हा ध्यान करत असताना भगवंताच्या चरणारविंदांपासून त्या ठिकाणी भगवंताच्या मुखारविंदापर्यंत त्या ठिकाणी ते पाहत होते. ध्यान करत जावं. ऐकतात ना तुम्ही सर्वजण, तुम्ही सतत भागवतामध्ये ध्यान त्या ठिकाणी ऐकत असता. आता सनकादिकांनी केलेलं ध्यान ऐका. हेच तर सनकादिकांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या चरित्रात काय विलक्षणत्व वर्णन करून सांगावं. त्यांनी प्रपंचात प्रवेश केला नाही, त्यांना बायको नाही, त्यांना मुलं नाहीत, त्यांना त्या ठिकाणी घरदार नाही, काय नाही महाराज. जसं विंचवाचं बिराड पाठीवर असतं ना, तसे ते त्या ठिकाणी अंगावर कपडेही घालत नाहीत. असे दिगंबर अवस्थेमध्ये सदैव विचरण करत असतात. त्यांचं काय बाकीचं चरित्र सांगावं. त्यांचं चरित्र एवढंच आहे. त्यांच्या जीवनातली साधना ती पाहिली पाहिजे. ध्यान करतायत, डोळे बंद करून भगवंताची आठवण करू लागले. भगवंताच्या चरणारविंदांपासून त्या ठिकाणी भगवंताला पाहू लागले. सावळा सुकुमार असणारा माझा भगवान,
कर्दळीच्या गाभ्या समान असणारे त्याचे चरण, त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे, ज्याची सिंहासारखी लवचिक असणारी कंबर आहे, त्रिवलीने युक्त असणारं भगवंताचं उदर आहे, सखोल असणारी भगवंताची नाभी आहे, विस्तीर्ण असणारं त्याडवी भगवंताचं वक्षस्थल आहे, ब्राह्मणानं त्याडवी छातीवर मारलेल्या पायाचा ठसा भगवंतानं अजून असाच जपून ठेवलेला आहे, त्याचा कंठ अतिशय सुंदर त्याडवी दिसतोय, त्याची हनवटी अतिशय मोहक आहे, त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत, ज्याची त्याडवी नासिका सरळ आहे, ज्याच्या भोया धनुष्याकृती आहेत, ज्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत, ज्याचं कपाळ उंच आहे, ज्यानं मैलागिरी चंदन त्याडगिनी कपाळावर लावलेलं आहे, ज्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत, जो स्मित हास्य करतोय, ज्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे दिसत आहेत, ज्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत, ज्यानं मोरमुकुट धारण केलेलं आहे, ज्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत, अतिशय सुंदर असणारा भगवान, त्याला चार हात आहेत, चतुर्भुज असणारा भगवान, अनुक्रमे त्याच्या हातामध्ये त्याने शंख चक्र गदा आणि पद्म त्यानं धारण केलेले आहेत, गळ्यामध्ये त्याडगिनी वैजयंती माळा धारण केलेली आहे, तुलसी माला गळ्यामध्ये तो भगवान धारण करतोय, आणि अतिशय सुंदर असणारा भगवान तो भगवान त्याडगिनी सनकादिक संत आपल्या ध्यानामध्ये आणतायत, अखंड भगवंताचं ध्यान करतायत, अखंड त्याचं चिंतन करतायत, आणि त्याचं चिंतन करत करत त्याच्या मुखार बिंदाकडे त्याडगिनी पाहतायत, भगवान स्मित हास्य करून आपल्या भक्तांकडे पाहतोय, आणि भगवंताचं ते हसणं हेच त्याडगिनी भक्तांकरता अतिशय महत्वाचं आहे महाराज, म्हणून असंच ध्यान रोज आपण त्याडगिनी भगवंताचं करत जावं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हेच ऐकण्यासारखं आहे, लक्षपूर्वक ऐका, असं ध्यान करता करता हरवून जावं, आपण कुठे बसलेलो आहोत, समोर माणसं आहेत की मी व्यासपीठावर बसलेलो आहे हे लक्षात राहू नये, डोळे बंद करून त्याच्या विश्वात निघून जावं, हे ज्याला करता येतं तोच खऱ्या अर्थानं साधनेमध्ये त्याडणी कसाला उतरू शकतो, इतरांची त्याडणी साधना नाही, जो भगवंताचं ध्यान करतो तोच खऱ्या अर्थानं साधनेपर्यंत जाऊ शकतो, म्हणून सनकादिक संतांनी अशा पद्धतीने भगवंताचं ध्यान केलं, अखंड ध्यान त्याडकिनी करत राहिले, भगवंताला आळवत राहिले, भगवंताचं चिंतन करत राहिले, भगवंताला पाहण्याचा मनोदय जर अंतकरणामध्ये प्रत्यक्ष भेटण्याचा मनोदय जर निर्माण झाला तर हे त्या ठिकाणी सनकादिक संत आणि त्या ठिकाणी महाराज भगवंताच्या दर्शनाकरिता त्या ठिकाणी स्वतःहून वैकुंठ लोकापर्यंत त्या ठिकाणी जात होते, भगवंताची गुणानुवाद गावे ते गात असताना त्या ठिकाणी महाराज एका सनकादिक संतामधील एका संतांनी उंच आसनावर बसावं, तिघांनी खाली बसावं, एकानं भगवंताचे गुणानुवाद सांगायला सुरुवात करावी आणि तिघांनी ते ऐकायला सुरुवात करावी, याला म्हणायचं सत्संग, म्हणून ते खऱ्या अर्थानं सत्संग करत होते, त्याचं बोलणं पूर्ण झालं की दुसऱ्यानं उंच आसनावर बसावं आणि त्यानं राहिलेल्या तिघांना त्याडगिनी तत्वज्ञान भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करून सांगावं, असा अखंड सत्संग त्यांचा चालू होता महाराज, या सत्संगालाच महत्व आहे, आपल्याला देवानं जीवन दिलेलं आहे, आपल्याला देवानं आयुष्य दिलेलं आहे, आपल्याला देवानं त्या ठिकाणी नर शरीर दिलेलं आहे, आपल्याला देवाने सर्व इंद्रिय दिलेले आहेत, या सगळ्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजे, तर भगवंताची चर्चा केली पाहिजे, भगवंताचे गुणानुवाद गायले पाहिजेत, भगवंताचे गुणानुवाद ऐकले पाहिजेत, म्हणून सनकादिक संत त्या ठिकाणी आपलं पूर्ण त्या ठिकाणी पूर्ण असणारा काळ हा भगवंताच्या चिंतनातच त्या ठिकाणी घालवत होते, भगवंताविषयी बोलण्यातच घालवत होते, हे त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे, भगवंताचं ध्यान करावं, भगवंताचं भजन करावं आणि भगवंताविषयीच चर्चा करावी, असं जर करत राहाल तर तुम्हाला वेळच पुरणार नाही महाराज बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला, बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याकरिता तुम्हाला वेळ पुरणारच नाही, हा महत्वाचा विचार आहे, ऐकतात ना तुम्ही सर्वजण, बऱ्याच वेळेला आपल्याला फार वेळ असतो, आपण टाइमपास करतो, टाइमपास शब्द आता इंग्रजी शब्द आहे, तुम्ही परत म्हणाल इंग्रजी शब्द बोलायला लागला, इंग्रजी नाही बोलायचं पण वेळ घालवणं, हा असा वेळ त्या ठिकाणी महाराज घालवायचा, वेळ जात नाही म्हणून लोक काय काय साधनं करत असतील आपल्या सर्वांना माहिती आहे, आता प्रत्येकाच्या खिशात साधन आहे महाराज, तो मोबाईल असतो ना भाऊ, त्या मोबाईलमध्ये बटन दाबून त्या ठिकाणी सारखी गेम खेळत असतात पोरं, सारी मोकळी माणसं मोकळे बसले की सारखा टाइम घालवायचा प्रयत्न करतात, अरे असा घालवण्याकरिता आपल्याला टाइम मिळालेला नाही, हे आयुष्य त्या ठिकाणी फार अमूल्य किमतीचं आहे, हे सहजासहजी मिळत नाही, मरणाऱ्या माणसाला आयुष्याची किंमत विचारा, एक मिनिटाकरिता त्या ठिकाणी कितीतरी कोटी द्यायला तयार होतील पण एक मिनिटाचं आयुष्य सुद्धा त्या ठिकाणी असं मिळत नाही, आयुष्य विकत घेता येत नाही, ते जर संपलं तर पुन्हा प्राप्त होत नाही, एवढं अमूल्य किमतीचं आपलं आयुष्य आहे, नरदेह आहे, म्हणून या नरदेहात आल्यानंतर, या आयुष्यात आल्यानंतर काय करावं, काळ सारावा चिंतने,
एकांतवासी गंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या साधुसंत वर्णन करून सांगतात काळ सारावा चिंतने. सनकादिक संत त्या ठिकाणी महाराज आपल्याला मिळालेला असणारा काळ आपलं जे आयुष्य आहे आणि ते त्या ठिकाणी भगवंताच्या चिंतनामध्ये घालवतात. अखंड भगवंताचं चिंतन करतायत, भगवंताची चर्चा करतायत त्या ठिकाणी. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती असं त्यांचं त्या ठिकाणी वर्णन केलं जातं. तेच सनकादिक संत एकदा त्या ठिकाणी भगवंताला भेटण्याचा मनोदय करून वैकुंठात जाण्याकरिता निघाले. वैकुंठात जाण्याकरिता निघाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज वैकुंठाच्या दरवाजापर्यंत जाऊन उभे राहिले. तिथे त्या ठिकाणी दोन सेवक आहेत, एकाचं नाव आहे जय आणि दुसऱ्याचं नाव आहे विजय. संत कथा ऐकायची आहे ना आपल्याला, इथूनच संत कथेचा उगम होतो महाराज. हा, कसे काय संत अवतीर्ण झाले आणि कसा भगवान अवतीर्ण झाला हे सृष्टीचक्र आधी का सांगितलं, एवढा विस्तार तुमच्या समोर आधी का सांगितलं, त्याचं कारण सृष्टी कशी निर्माण झाली हे आधी सांगावं लागेल आणि मग सुरुवातीचे संत त्या ठिकाणी सांगायचे सनकादिक संत म्हणून तिथपर्यंत यावं लागलं आणि तिथून पुढे संत मालिका कशी सुरू झाली ते लक्षपूर्वक ऐका. हे जे सनकादिक संत आहेत वैकुंठापर्यंत गेले आणि वैकुंठात प्रवेश करू लागले. हा, वास्तविक पाहता ते ब्राह्मण आहेत. ब्राह्मण हे भगवंताला फार प्रिय आहेत. हा, ब्राह्मण भगवंताचं मुख आहे. हा, मुख अतिशय प्रिय असणारे ब्राह्मण. ब्राह्मणांना वैकुंठात जाण्याकरिता कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध नव्हता, बेरोक ठोक त्या ठिकाणी ते जाऊ शकत होते. पण प्रतिबंध होतात त्यांना ज्यांच्याजवळ विकार आहे. हा, त्यांना सनकादिक संत त्यांनी बेरोक ठोक आतमध्ये जाऊ शकत होते. पण सनकादिकांकडे एक गोष्ट होती महाराज, त्यांच्या पोटामध्ये क्रोध होता. क्रोध, हा, जय विजय त्या ठिकाणी सामान्य नाहीत, जय विजय पारखी आहेत. हा, त्यांना त्या ठिकाणी ओळख आहे कोणाला आतमध्ये पाठवायचं हे त्यांना कळालं पाहिजे. द्वारपाल हे त्या ठिकाणी अनुभवी असले पाहिजे, सुज्ञ असले पाहिजे. चोपदार आपल्याकडे आहेत ना, दोन चोपदार, ते सुज्ञ असले पाहिजेत. चोपदार जर सुज्ञ असला तर सगळे लोक शांत त्या ठिकाणी बसून राहतात, हालचाल करत नाही महाराज. तुम्ही सोहळ्याबरोबर जर कधी गेले असाल तर सोहळ्यामध्ये चोपदाराला फार मान आहे. चोपदारानं काठी वर केली की लाखो लोक जरी असले तरी चिडचिप त्या ठिकाणी होऊन जातात, एवढं त्या ठिकाणी सामर्थ्य चोपदाराचं आहे. म्हणजे द्वारपालाचा आहे का, तो द्वारपाल सुज्ञ आहे, त्याला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी कळतात. हा, जय विजयाने त्या ठिकाणी सनकादिक संतांना अडवलं. सनकादिक संत त्या ठिकाणी बोलू लागले, आम्ही भगवंताच्या दर्शनाकरिता आलो, आम्हाला आतमध्ये जाऊ द्या. हा, ते म्हणे जमणार नाही, आधी आम्ही भगवंताला विचारतो आणि मग तुम्हाला आतमध्ये सोडतो. ते म्हणे का, आम्हाला आतमध्ये जायला परवानगी आहे, तुम्ही का अडवत आहात. म्हणे नाही, आम्ही भगवंताला विचारल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये सोडणार नाही. दोघांमध्ये हा भांडण होऊ लागलं. हा, वितंड त्या ठिकाणी होऊ लागलं. हा, वाद होऊ लागला. हा वाद मोठा वाईट असतो महाराज. हा वाद त्या ठिकाणी घातक असतो. आपण सतत ऐकत असता परमार्थामध्ये दोन गोष्टी त्या ठिकाणी घातक आहेत, एक नंबर वाद आणि दुसरा स्वाद. हा, ज्यानं स्वादावर विजय प्राप्त करून घेतला तो परमार्थ करू शकतो, ज्यानं वादावर विजय प्राप्त करून घेतला तो परमार्थ करू शकतो. म्हणून परमार्थात वाद नसावा. वाद तर प्रपंचात असतो, वाद तर संसारात असतो, वाद तर व्यवहारात त्या ठिकाणी पाहायला मिळतो. भगवंताच्या भक्तीत कशाचा वाद महाराज. सनकादिक संतांचा आणि जय विजयांमध्ये त्या ठिकाणी वाद होऊ लागला आणि त्या वादामध्ये त्या ठिकाणी निष्कर्ष काही निघेन. सनकादिक संत रागावले आणि रागावून क्रोधायमान होऊन त्या ठिकाणी जय विजयांना शाप देऊन टाकला. मूर्खांनो, आम्ही भगवंताचे भक्त आहोत, आम्ही वैष्णव आहोत, भगवंताला प्रिय आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाहीस असं त्या ठिकाणी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी हे कुकृत्य करत आहात, वाईट वागत आहात, हे आसुरी कृत्य त्या ठिकाणी करत आहात. आम्ही तुम्हाला शाप देतो, तुम्ही दैत्य व्हाल, दैत्य व्हाल, दैत्य व्हाल. दैत्य होण्याचा शाप, आसुर होण्याचा शाप त्या ठिकाणी प्राप्त झाला. सनकादिक संतांनी शाप दिला, ब्राह्मणांचा शाप त्या ठिकाणी खरा होणारच आहे हे जय विजयांना कळालं. काकुळ तिला आले, व्याकुळ झाले, काय करावं काही कळेना. आरडाओरडा होऊ लागला आणि अशा आरड्याओरड्यामध्ये त्या ठिकाणी महाराज हा भगवान वैकुंठात आतमध्ये बसले होते, ते उठून त्या ठिकाणी बाहेर आले आणि दरवाजापर्यंत येऊन उभे राहिले. दरवाजात आले, देवानं त्या ठिकाणी पाहिलं यांच्यामध्ये वाद सुरू आहे. जय विजय त्या ठिकाणी क्षमा मागतायत. सनकादिक संत त्या ठिकाणी रागवलेले आहेत, डोळे लाल केलेले आहेत, काय घडत आहे काही कळत नाही. आणि मग जय विजयांनी भगवंताला सांगायला सुरुवात केली, देवा आम्हाला वाचवा, आमची काही चूक नाही. हा, हे सनकादिक संत त्या ठिकाणी वैकुंठात येण्याचा विचार करत होते पण आम्हाला त्या ठिकाणी दिव्य दृष्टीने कळालं की यांच्या पोटामध्ये अजून क्रोध आहे. ज्याच्या पोटात काम आहे, ज्याच्या पोटात क्रोध आहे, ज्याच्या पोटात लोभ आहे, ज्याच्या पोटात मोह आहे, हा, ज्याच्या पोटात ईर्षा आहे, ज्याच्या पोटात मत्सर आहे, तो वैकुंठात जाण्याचा अधिकारी नाही.
कोणीही वैकुंठात जाऊ शकत नाही. ह्या सगळ्या पथ्यांना त्या ठिकाणी बारकाईने पाहिलं पाहिजे. काम त्या ठिकाणी घालवलं पाहिजे, क्रोध घालवला पाहिजे, लोभ घालवला पाहिजे, मोह घालवला पाहिजे, दंभ घालवला पाहिजे, अहंकार घालवला पाहिजे, द्वेष घालवला पाहिजे, ईर्ष्या घालवली पाहिजे, मत्सर घालवला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा अंतकरणातून निघून जातील आणि एक विषय भगवंताचं चिंतन जेव्हा चित्तामध्ये राहील तेव्हा आपण वैकुंठात जाण्याच्या योग्यतेचे हो. साधू संतांकडे जर पाहिलं, भक्तांची खऱ्या भक्तांची लक्षणं जर त्या ठिकाणी पाहिली तर त्यांच्या चित्ताचा विषयच त्या ठिकाणी नारायण झालेला आहे. भक्तांचं वर्णन करताना तुकोबाराय वर्णन करून सांगतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा हो झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, हे विषय तो त्यांचा हो झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा हो झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, 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 विषय तो त्यांचा हो झाला नारायण, विषय तो त्यांचा हो झाला नारायण, विषय तो त्यांचा हो झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता, त्यांना भक्त म्हणाव. भक्त ऐसे जाना जे देहे उदास. आपण सगळे हरिभक्तीपरायण, सगळेच आपण भक्त, पण भक्ताचं ऐकतात ना पण तुम्ही सगळेजण. मी असं बोललं की थोडं कठीण वाटतं, जाऊ द्या, कठीण नको बोलायला, सोपं सांगतो. कशाला उगीच त्या ठिकाणी कोणावर ताशेरे मारावेत, लक्षपूर्वक ऐकण्यासारखं आहे. आपण स्वतःला भक्त म्हणून घेतो, पण आपण हा विचार कधी केलाय का, भक्त कोणाला म्हणतात? अरे भक्त त्याला म्हणतात जो देहावर उदास झालेला आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास. आणि पुढे सांगतात, गेले आशा पाश निवारुनी, ज्यांच्या पोटात कोणत्याही प्रकारची आशा नाही, आशेचा पाश जे त्या ठिकाणी निवृत्त करून गेले आहेत तेच खरे भक्त आहेत. बाकीचे लोक भक्त नाहीत. ते काय असतील तुम्ही तुमचं पाहून घ्या. त्याच्या पुढे त्या ठिकाणी सांगतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. अरे त्यांच्या चित्ताचा विषयच नारायण झालेला आहे. त्यांना दुसरं काय आवडत नाही. ते बोलले तरी देवाविषयीच बोलतात, ऐकायचं ठरलं तरी देवाविषयीच ऐकतात. ते काही बाकीची चर्चा त्या ठिकाणी ऐकत नाही. आपल्या परिसरामध्ये जेऊरला, इथं जेऊर आहे ना बाया जावायचं, तिथं सशेवाडीमध्ये त्या ठिकाणी एक महात्मा जन्माला आलाय. त्यांचं नाव भीमदादा, भाऊंचा परिचय आहे भीमदादा. हे भीमदादा आहेत ना भाऊ, ज्या वेळेला जात होते डोंगरगणला त्यावेळेला ते तिथं होते, पारायण करत होते मंदिरात बसून. म्हणतात जंगले महाराज त्या ठिकाणी जेवायला जर आले नाही तर काठी घेऊन जायचे, चल जेवायला येतो की नाही, पण ज्ञानेश्वरीच वाचत राहायचे महाराज. अशी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचणारे भीमदादा. ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. कोणती ओवी विचारा, कोणत्या अध्यायातली विचारा, परीक्षा घेण्याकरिता विचारात, बरोबर ओवी सांगतील. एवढं त्या ठिकाणी चिंतन आहे. त्यांच्या समोर जाऊन जर तुम्ही त्या ठिकाणी प्रपंचाविषयी एक शब्द भर बोलायला सुरुवात कराल ना, तुमच्याकडे पाहणार पण नाहीत. रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणत उठतील आणि चालायला लागतील. मी त्यांना पाहिलंय आणि बारकाईनं पाहिलंय. आपल्या जासमध्ये आले होते, एकदा आमच्या घरी आले होते. एक त्या ठिकाणी असं पागोटं बांधलं होतं, फाटकं होतं ते फाटकं, आणि असं वाटलं मला की आता फाटलेलं आहे, आपण चांगला देवा फेटा एखादा म्हणून घरातून चांगला फेटा काढून दिला, हातात घेतला आणि बांधायला सुरुवात केली. काय डोक्यात आलं काय कोण जाणे, घेतला फेटा आणि टाकून दिला. तो जुना त्या ठिकाणी फाटका उचलला आणि तसाच गोंधळा निघाले. म्हणून झालं काय तुम्हाला, काय नाही म्हणे महाराज, काय नाही काय नाही, येतो आता मी. नंतर विचार मी असा केला की केवढी विरक्ती आहे, की कपड्याची शुद्ध नाही,
प्रपंचाची शुद्ध नाही. किती शेतीवाडी आहे, कांदा लावलाय का लसूण लावलाय काही घेणं देणं नाही, काय विचारायचं नाही कोणाला, अखंड भगवंताचं चिंतन करायचंय. हे खरे भक्त आहेत महाराज, हे भक्ताचं लक्षण आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. म्हणून त्या ठिकाणी त्यांना काही आवडत नाही जगातलं, त्यांना फक्त परमात्मा आवडतो. मग ज्यांना फक्त परमात्मा आवडतो त्यांच्या पोटात काम कसा निर्माण होईल? म्हणजे ते काम असतो तिथे त्या ठिकाणी क्रोधही जन्माला येतो. काम जर पूर्ण झाला नाही तर क्रोध निर्माण होतो, आणि काम जर पूर्ण झाला तर लोभ निर्माण होतो. म्हणून जिथे काम आहे तिथे त्या ठिकाणी क्रोध आहे, जिथे काम आहे तिथे लोभ त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हे तिघे जण बरोबरच राहतात टोळी करून, असं त्या ठिकाणी वर्णन आहे महाराज. आणि ते केव्हा कोणाचा घात करतील सांगता येत नाही. सनकादिक संत त्या ठिकाणी गेले खरे, पण क्रोध अंतकरणात निर्माण झाला, काम पोटात निर्माण झाला भगवत दर्शनाचा, आणि तो पूर्ण होत नाही म्हणून त्याचा परिणाम क्रोधात झाला. आणि क्रोध निर्माण झाल्या कारणानं त्या ठिकाणी जय विजयाने त्यांना आतमध्ये पाठवलं नाही, आणि म्हणून रागावले, शाप देऊन टाकला. शाप देण्याकरिता काय पाहिजे माणसाकडे? शांतता, सहिष्णुता, प्रेम. ज्याच्या पोटात प्रेम आहे तो शाप देईल का? ज्याच्या पोटात सहिष्णुता आहे तो शाप देईल का? ज्याच्या पोटात शांत स्थिती आहे तो शाप देईल का? नाही. आणि ज्या अर्थी शाप दिला त्या अर्थी या गोष्टी त्यांच्याकडे आहेत का? नाही. हे जय विजयांना कळालं, क्रोध आला म्हणून. आणि ज्याच्या पोटात क्रोध आहे त्याला वैकुंठात जाता येत नाही, हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून वैकुंठात आता त्या ठिकाणी प्रवेश मिळाला नाही. भगवंताच्या समोर जय विजय गहिवरून त्या ठिकाणी बोलू लागले. यांनी आम्हाला शाप देऊन टाकला, शाप दिला महाराज दैत्य व्हाल, आता काय करावं? भगवान हसले आणि हसून बोलू लागले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण काय बोलतात भगवान, ते लक्षपूर्वक ऐका. सनकादिक संतांना आणि जय विजयांना उद्देशून बोलू लागले, भक्तांनो याच्यामध्ये तुमची काही चूक नाही, जय विजयांची चूक नाही आणि सनकादिक संतांची सुद्धा चूक नाही. हा सगळा माझा एकट्याचा खेळ आहे, मी खेळतोय आणि मला विशेष रूपानं त्या ठिकाणी खेळायचंय. हे खेळण्याकरिताच मी त्या ठिकाणी हे करतोय. जरी तुम्हाला त्या ठिकाणी दैत्य होण्याचा शाप प्राप्त झाला असला तरी सुद्धा त्या ठिकाणी मी तुमच्याबरोबर स्वतः त्या ठिकाणी अवतार धारण करून येईल. भगवंताला अवतार धारण करायचाय म्हणून भगवंताने ही लीला केली. जय विजयाने हात जोडून सनकादिक संतांना विचारायला सुरुवात केली, महाराज आम्हाला दैत्य होण्याचा शाप मिळाला इथपर्यंत ठीक आहे, पण आम्हाला परत वैकुंठात येण्याकरिता आम्ही काय केलं पाहिजे, काय साधन करावं, किती जन्म त्या ठिकाणी घ्यावे लागतील मग वैकुंठात यावं लागेल? त्याने सांगितलं असं करा, 7 जन्म भगवंताची भक्ती करा, वैकुंठात येता येईल. कोणाला? जय विजयांना. ते म्हणे 7 जन्म जरा जास्त होतात असं तुम्हाला वाटत नाही का? जास्त झाले, 7 जन्म घ्यायचे मग वैकुंठात त्या ठिकाणी यायचं, जरा जास्त होत आहे, त्याच्यापेक्षा लवकर येण्याचा काही उपाय नाही का? आणि मग त्याने उपाय सांगितला, भगवंतावर प्रेम करत त्याची भक्ती करून जर वैकुंठात येण्याचा प्रयत्न कराल तर 7 जन्म लागतील, पण हेच भगवंताचा विरोध करून विरोधी भक्ती कराल तर 3च जन्मात याल. सनकादिकांनी त्या ठिकाणी उशाप देऊन टाकला, वैकुंठात परत येण्याचा मार्ग त्या ठिकाणी सांगितला. 3 जन्म त्या ठिकाणी घ्यावे लागतील आणि विरोधी भक्ती करावी लागेल, भगवंताचा विरोध करावा लागेल. नास्तिकवादी लोक भगवंताचा विरोध करतात, देवाला न मानणारे भगवंताचा विरोध करतात, पण छाती ठोकपणे करत नाहीत. त्यांच्या पोटातही भय आहे, त्यांना वाटतं मग असला देव मग काय करायचं? तुला जर देवच मान्य नाही ना मग तू रोखठोक त्या ठिकाणी विरोध कर ना भगवंताचा. एवढ्या छोट्या छोट्या विरोधानं भगवान येत नसतो. जो त्याचा विरोध करतो त्याला मारण्याकरिता भगवान येतोच. पण त्या ठिकाणी असा मामूली विरोध जमत नाही, त्याच्याकरिता त्या ठिकाणी प्रकर्षानं विरोध करावा लागतो. म्हणून त्या ठिकाणी विरोध करण्याचं ठरवलं जय विजयांनी, आणि ते त्या ठिकाणी 3 युगांमध्ये अशा पद्धतीनं प्रगट झाले. सत्ययुग, या सत्ययुगामध्ये भगवंतानं सांगितलं तुम्हाला त्या ठिकाणी 3 जन्म घ्यावे लागणार असतील तर भक्तांनो ऐका, मी तुमच्याकरिता 4 जन्म घेईन. भगवंतानं सांगितलं कसं काय 4 जन्म घेतील? पहिला जन्म ज्या वेळेला त्या ठिकाणी सत्ययुगामध्ये हे जय विजय त्या ठिकाणी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू झाले तेव्हा भगवंतानं 2 अवतार धारण केले. हिरण्याक्षाला मारण्याकरिता भगवान वराह रूपात प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपूला मारण्याकरिता भगवान नरसिंह रूपात प्रगट झाले. 2 रूप भगवंतांना धारण केले. त्रेतायुगामध्ये त्या ठिकाणी हे दोघे जण रावण कुंभकर्ण झाले आणि तेव्हा भगवान राम रूपात प्रगट झाले. 3रा अवतार भगवंतानं यांच्याकरिता धारण केला.
आणि ते द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी हे शिशुपाल दंतवक्र झाले. सनकादिकांच्या शापानं हा शिशुपाल दंतवक्र झाले, भगवंताचा विरोध करू लागले आणि भगवंतानं त्यांना मारण्याकरिता श्यामसुंदराचं रूप धारण केलं, कृष्ण रूपात भगवान प्रगट झाले. सनकादिक संतांनी विचार केला, अरे देवभक्तांचं केवढं प्रेम आहे, आपण यांना शाप देऊन टाकला, भगवान स्वतः बाहेर आले. दुसरा मुद्दा ऐका, साधू संत जर आपल्या घरी आले तर आपण त्यांना घरात नेतो की बाहेरच्या बाहेरच वाट लावतो, नेमकं काय केलं पाहिजे? तुम्ही ऐकतात ना सगळेजण, लक्षपूर्वक ऐका. साधू संत जर आपल्या घरी आले तर त्यांना घरात न्यावं की बाहेरूनच वाट लावावं? बाहेरूनच वाट लावलेलं चांगलं. ते जर चिकटले मग काय करायचं? असं होण्याची दाट शक्यता आहे ना. असं बाहेरची बाहेर वाट लावत नाही कोणी, त्यांना संत आहेत, त्यांचा आदर केला जातो, त्यांना आतमध्ये नेलं पाहिजे घरात. मग सनकादिक संत जर वैकुंठाच्या दारात गेले होते, देवाच्या दारात गेले होते, मग देवाचं कर्तव्य नव्हतं संतांना घरात न्यावं म्हणून? का बरं घरात नेलं नाही? एकच कारण आहे महाराज, त्यांच्या पोटात क्रोध निर्माण झाला म्हणून वैकुंठात जाण्याच्या योग्यतेचे नाहीत म्हणून भगवान स्वतः बाहेर आले, त्यांना आतमध्ये नेलं नाही. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि आता मात्र सनकादिक संतांचा शाप त्या ठिकाणी खरा होणार आहे. तीन युगांमध्ये अशा पद्धतीने हे दोघेजण त्या ठिकाणी अवतीर्ण होऊन भगवंताला चार अवतार घ्यावे लागणार आहेत हे ज्यावेळेला सनकादिक संतांना कळालं तेव्हा सनकादिक संत त्या ठिकाणी गहिवरले आणि विचार मनात आला, अरे अरे आपल्यामुळं त्या ठिकाणी भक्तांनाही अवतार घ्यावा लागतोय, जन्म घ्यावा लागतोय आणि आपल्यामुळे त्या ठिकाणी देवालाही अवतार घ्यावा लागतोय, त्यांचं किती प्रेम आहे, आपणही त्यांच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून सनकादिक संतांनी असा विचार केला की आपणही त्या ठिकाणी जन्माला जायचं, आपणही जन्म घेऊन जायचं त्या ठिकाणी. सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यपूला कयाधू नावाच्या त्याच्या पत्नीपासून चार मुलं झाले, लाद, अनुल्हाद, उल्हाद आणि प्रल्हाद, हे चार त्या ठिकाणी मुलं आहेत. आणि हे जे चार मुलं आहेत हे सनकादिक संतांचा अवतार आहेत. म्हणजे सनकादिक संत त्यांनी हिरण्यकश्यपूच्या घरी चार रूपानं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रगट झाले, त्याच्यातच प्रल्हाद आहे म्हणजे भगवंताचे भक्त अशा पद्धतीने प्रगट झाले. तेच प्रल्हाद त्या ठिकाणी, आधी जो प्रल्हाद तोच पै अंगद, हा ही परंपरा मग भक्तांची पुढे सुरू झाली. जो प्रल्हाद आहे तोच त्या ठिकाणी अंगद आहे, जे अंगद आहेत तेच त्या ठिकाणी उद्धव आहेत, जे उद्धवजी आहेत तेच त्या ठिकाणी नामदेव महाराज आहेत, जे नामदेव महाराज आहेत तेच तुकोबर आहेत. ही संतांची त्या ठिकाणी मूळ असणारी भूमिका आहे म्हणून या माध्यमातून संतांच्या चरित्रापर्यंत आपण प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून अशा पद्धतीने सनकादिक संतांनी भगवंताबरोबर अवतार धारण करायचं ठरवलं म्हणून अशी भक्ती भगवंताची त्या ठिकाणी करतात. चौघेजण एकमेकांमध्ये संवाद करत असताना, ज्ञान चर्चा त्या होत असताना, भगवंताचं ध्यान करत असताना, हा असंच त्या ठिकाणी घडलं महाराज. भगवान सनकादिक संतांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी हंस रूपानं प्रगट झाले. एकादश स्कंध श्रीमद भागवतामध्ये जे 12 स्कंध आहेत त्याच्यामध्ये जो 11वा स्कंध आहे या 11व्या स्कंधाला त्या ठिकाणी ज्ञान प्रधान स्कंध म्हटलं जातं. 12 स्कंधांना त्या ठिकाणी भगवंताचे 12 अवयव मानलं जातं. पहिले दोन त्या ठिकाणी स्कंद म्हणजे भगवंताचे दोन चरण आहेत, हा असे त्या ठिकाणी प्रत्येक अवयवाचं वर्णन केलं. दशम स्कंद म्हणजे भगवंताचं हृदय आहे, हा जसं त्या ठिकाणी हृदयाला दोन भाग असतात असे दशम स्कंधाचे दोन भाग त्या ठिकाणी पाहायला मिळतात, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. हा आणि त्याच्यातही त्या ठिकाणी महाराज पुन्हा जे मस्तक आहे हा ते 11वा स्कंद आहे. नाथ महाराजांनी अवतार धारण करून एकादश स्कंधावर भाष्य त्या ठिकाणी केलं. एकादश स्कंधाचा अर्थ त्या ठिकाणी लिहिला. सगळंचे सगळं जे श्रीमद भागवत आहे या श्रीमद भागवताचा अर्थ त्या ठिकाणी लिहायचा ठरला तर तो फार विस्तार झाला असता. एकच स्कंधाचा अर्थ त्या ठिकाणी लिहिला तर एवढं मोठं भागवत पाहायला मिळतं. हा 12 स्कंधांचा अर्थ जर केला असता तर किती मोठं त्या ठिकाणी ते झालं असतं विस्तारानं. म्हणून त्या ठिकाणी विस्तार होऊ नये म्हणून एकादश स्कंधाचा अर्थ त्या ठिकाणी, जे ज्ञान प्रधान आहे. आपलं जे शरीर आहे ना, या शरीरामध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला आहे? गुडघ्यांना. कशाला? मग कोपरांना. मग मनगटांना. मग कशाला आहे? मस्तकाला. ऐकतात ना तुम्ही सर्वजण, मस्तकाला महत्व आहे. माणसाला जर हात नसेल माणूस जिवंत राहू शकतो, माणसाला पाय नसेल माणूस जिवंत राहू शकतो, माणसाला एक किडनी नसेल माणूस जिवंत राहू शकतो, माणसाला एक डोळा नसेल जिवंत राहू शकतो, त्याचं नाक काम करीत नसेल माणूस जिवंत राहू शकतो, कानाने राजीनामा दिला असेल माणूस जिवंत राहू शकतो. हा पण मस्तकच नाही आणि तरी माणूस जिवंत आहे असं पाहायला मिळेल? नाही पाहायला मिळत. म्हणजे या संपूर्ण शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर हे मस्तक.
हे मस्तक जास्त महत्वाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी एकादश स्कंद भागवतामध्ये असणारा अकरावा स्कंद तो म्हणजे त्या ठिकाणी मस्तक आहे, भगवंताचं मस्तक. आणि द्वादश स्कंद त्या ठिकाणी आपण पाहतो प्रत्यक्ष भगवान या भागवतात त्या ठिकाणी वास्तव्य करतोय. भागवत भागवत नसून प्रत्यक्ष भगवान आहे आपण भागवताची आरती त्या ठिकाणी म्हणत असतो महाराज. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण त्रितटळे जन्म मरण हा त्रितापदाती चिर हे शांति नाथ जीवदिति कृष्णपदी ठेवो माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता भागवत भगवान की. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण भागवत म्हणजे प्रत्यक्ष भगवान आहे. म्हणून या भागवतामध्ये अकरावा स्कंद म्हणजे मस्तक आहे आणि या अकराव्या स्कंदामध्ये ज्ञान आहे. आणि ते ज्ञान पाहत असताना तिथे त्या ठिकाणी महाराज सनकादिक संतांचा आणि हंस परमात्म्याचा संवाद पाहायला मिळाला. हा त्याच्यामध्ये हंस गीता पाहायला मिळते. हंस स्वरूपात येऊन सनकादिक संतांबरोबर त्या ठिकाणी भगवान बोलले. तो संवाद एकादश स्कंदामध्ये तुम्ही बारकाईने पाहून घ्या. मला वाटतं एकादश स्कंधावर म्हणजे अकराव्या स्कंधावर घाई घाई बोलण्याचा प्रसंग कधी येतच नाही, कारण भागवताच्या शेवटी एवढी धावपळ होते की अकरावा स्कंध कायम राहूनच जातो. पण भाऊ ऐकायला येत होते केडगावला, केडगावच्या कथेत, आणि आवर्जून सांगितलं होतं अकरावा स्कंध त्या ठिकाणी ऐकायचा आहे. मग तिथं थोडंसं मोडकं तोडकं सांगायचा प्रयत्न केला होता. आता आम्हाला त्या ठिकाणी एवढं कुठे ज्ञानार्जन त्या ठिकाणी होऊन ते सांगता येतं, पण तरी त्यांच्याच कृपेने त्यांच्यासमोर दोन शब्द बोलायचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये हंस गीता जी आहे ती विस्तरण आपण पाहण्याचा प्रयत्न केला होता. हंस गीता, हा हंस गीता म्हणजे सनकादिक संतांचा आणि हंस रूपामध्ये आलेल्या परमात्म्याचा संवाद आहे. म्हणजे अशा पद्धतीने परमात्मा वेळोवेळी सनकादिक संतांना त्या ठिकाणी भेटत होता आणि त्यांच्यामध्ये ज्ञानचर्चा त्या ठिकाणी होत होती आणि भगवान त्यांच्याबरोबर ज्ञानचर्चेमध्ये सहभागी होत होता. असे असणारे सनकादिक संत आहेत जे अनादिकालापासून भगवंताची भक्ती करतायत. हे तेव्हापासून भक्ती करतायत तर आतापर्यंत त्या ठिकाणी भक्ती करतायत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आपण पंढरीची वारी करतो, पांडुरंग परमात्म्याचं भजन त्या ठिकाणी करतो, चिंतन करतो. आपण जसं वारीला जातो ना तसे सनकादिक संत सुद्धा त्या ठिकाणी पंढरीच्या वारीला येतात आणि पंढरपुरामध्ये भगवंताला त्या ठिकाणी भेटतात. जिथे कुठे त्या ठिकाणी हरिकीर्तन होत असतं, जिथे कुठे त्या ठिकाणी कथा भगवंताची होत असते आणि तिथे तिथे त्या ठिकाणी सनकादिक संत येत असतात. महाराज तुम्हाला हा पुरावा म्हणून सांगतो. हा असा आहे महाराज, जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी वैकुंठाला जायचं ठरवलं आणि तुकोबाराय त्या ठिकाणी महाराज हा भगवंताला निरोप देण्याचा विचार करू लागले. हा आता मला वैकुंठाला जायचंय, कोणाकडे निरोप पाठवू, कोण मला त्या ठिकाणी माझा निरोप भगवंताच्या समोर जाऊन सांगेन. कीर्तन करायला सुरुवात केली आणि कीर्तनामध्ये त्या ठिकाणी सर्व लोकांकडे पाहायला सुरुवात केली. अरे या सगळ्या लोकांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालं गुप्त रूपामध्ये सनकादिक संत येऊन बसले होते. म्हणजे सनकादिक संत आजही कीर्तनांमध्ये कथांमध्ये त्या ठिकाणी येऊन बसतात. ते त्या ठिकाणी अशा पद्धतीने भगवंताचं चिंतन करत करत त्या ठिकाणी भगवंताची भक्ती करत आपल्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकतात. तिथे येऊन त्या ठिकाणी बसले आणि त्यांना तुकोबाराने पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कळालं हे बेरोक ठोक वैकुंठात जाऊ शकतात यांचं एवढं सामर्थ्य आहे. मग काय केलं पाहिजे, या सनकादिक संतांना निरोप सांगितला पाहिजे की तुम्ही भगवंताला जाऊन सांगा, कळवळून माझा निरोप सांगा, तुकोबाऱ्यांचा अभंग. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, हा तुम्ही सनकादिक संत, सनकादिक संत, म्हणविता कृपावंत,
संत मनवीता कृपावंत एवढा करा उपकार एवढा करा उपकार एवढा करा उपकार तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विणवा वैकुंठीचा राणा तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा निरोप दिला सनकादिक संतांकडे तुकोबऱ्यांनी याचाच अर्थ असा की सनकादिक संत तुकोबऱ्यांचे कीर्तन ऐकायला निश्चित येत होते म्हणजे आजही त्या ठिकाणी सनकादिक संत या भूमंडलावर भगवंताचं चिंतन करत विचरण करतात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात आपण द्वारकेला गेलो होतो ना भाऊ तिथे द्वारकाधीश भगवंताची मूर्ती पाहायला मिळाली एवढा सुंदर आहे भगवान काय सांगाव नेमकी अक्षय तृतीयेला आम्ही गेलो अक्षय तृतीयेला त्या ठिकाणी नवीन पर्व सुरू होत होत ते पर्व म्हणजे असं की देवाला त्या ठिकाणी महाराज बाकीचे वस्त्र परिधान करविण्यापेक्षा देवाच्या संपूर्ण शरीरावरती चंदनाचा लेप दिला जात होता त्या दिवसापासून त्या ठिकाणी चंदनाचा लेप द्यायला सुरुवात झाली होती म्हणून भगवंताचं मूळ असणारं स्वरूप आम्हाला पाहायला मिळालं तिथे आम्ही दर्शनाकरिता गेलो ही महाराज मंडळी आमच्या बरोबर होती बारीला त्या ठिकाणी लागलो बारीला लागून त्या ठिकाणी दर्शन घेतलं पहिल्या दिवशी भाऊ होते बरोबर तिथं त्या ठिकाणी गेले एक पडदा लावून घेतला भाऊंना मोठीची भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा लागली होती घेतला पडदा लावून आता त्यांना फार राग आला काय करावं पण दम धरला कसा तरी आणि मग 2-5 मिनिटांनी तो पडदा उघडला पडदा उघडल्यानंतर भगवंताचं त्या ठिकाणी स्वरूप त्यांनी पाहिलं अतिशय सुंदर त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप पाहायला मिळालं त्यांना एकदाच दर्शन झालं दुसऱ्यांदा गेले होते की नाही मला माहित नाही पण शेवटी आम्ही त्या ज्यावेळेला मागे यायला निघालो त्यावेळेला पुन्हा एकदा दर्शनाला गेलो अक्षय तृतीयेच्या दिवशी आणि त्या दिवशी शृंगार भगवंताचा केला होता विशेष गोष्ट आम्हाला पंडितजींनी दाखवली ती पंडितजी आमच्या बरोबरच होते त्याने ती आम्हाला दाखवली आम्ही सगळे त्या ठिकाणी बरोबर गेलो बारीला लागलो बारीला लागून भगवंताचं दर्शन घेतलं एकदा दर्शन घेऊन मन भरे ना म्हणून दुसऱ्यांदा परत बारीला लागलो दुसऱ्यांदा परत भगवंताचं दर्शन घेतलं तरी मन भरे ना तिसऱ्यांदा परत बारीला लागलो आता बराच वेळ लागणार होता नैवेद्य दाखवत होते ना म्हणून बंद केलं होतं मग दूरच जरा उभे राहिलो आणि मग त्या ठिकाणी देव लांबून दिसत नाही म्हणून या महाराज मंडळीने आम्हाला उचलून घेतलं असं वरती आणि मग देव पाहिला देव पाहायला मिळाला काय विशेषता पाहायला मिळाली हे सांगतो का सांगतोय कशाकरिता लक्षात घ्या तिथे भगवंताची मूर्ती पाहायला मिळाली पण भगवंताच्या चारही बाजूला चार भक्त पाहायला मिळाले सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार भगवंताच्या चरणाजवळ त्या ठिकाणी उभे असलेले आपल्याला पाहायला मिळाले हे वैभव आहे महाराज जिथे जिथे भगवान माझा जातो आणि तिथे तिथे हे संत त्याच्या बरोबरच राहतात म्हणून भगवान ज्या ज्या ठिकाणी उभा राहिला आणि तिथे तिथे सनकादिक संत भगवंताच्या बरोबर गेले भगवान द्वारकेत गेला सनकादिक संत त्या ठिकाणी द्वारकेत पाहायला मिळाले भगवान पंढरीत आला सनकादिक संत पंढरीत त्या ठिकाणी पाहायला मिळतात जिथे जिथे भगवान आहे तिथे तिथे सनकादिक संत आहेत भगवान वैकुंठात राहतो आहे सनकादिक संत वैकुंठामध्ये त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करत करत त्या ठिकाणी हजर आहेत असे प्रत्येक ठिकाणी भगवंताचं चिंतन करत राहणारे जे संत आहेत आणि ते सनकादिक संत आहेत त्यांचं चरित्र त्या ठिकाणी आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी सनकादिकांचं चरित्र विस्ताराने पाहण्याचा प्रयत्न केला पण एवढं संक्षिप्त रूपानं ते चरित्र पाहायला मिळतं त्यांच्या जीवनामध्ये असणारे हे प्रसंग त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ते प्रसंग आपण त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये उतरवावे म्हणून त्या ठिकाणी बारकाईने चिंतन केलं पाहिजे आता आपण संतांचे चरित्र पाहणार आहोत पण या संतांच्या चरित्रामध्ये चरित्र पाहत असताना त्याच्यातून आपण काय घ्यायचंय हे पण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे सनकादिकांचं चरित्र असं आपण पाहिलं पण सनकादिकांच्या चरित्रातून काय घ्यावं हे जर कोणी विचारत असेल तर सगळ्यात आधी सनकादिकांनी केलेलं भगवंताचं नामचिंतन हरिशरणम नंबर 2 काय घ्यावं सनकादिकांच्या जीवनामधून सनकादिकांनी केलेलं भगवंताचं ध्यान जसं त्यांनी भगवंताचं ध्यान केलं असं आपण भगवंताचं ध्यान करा सनकादिकांच्या जीवनामधून अजून काय घ्यावं सनकादिकांकडून घ्यावा सत्संग त्यांना दुसरीकडे सत्संग करायला जाण्याची त्या ठिकाणी गरज नाही ते स्वतःच सत्संग निर्माण करतात आणि अखंड भगवंताचं चिंतन करत राहतात सत्संग आणखी काय सनकादिकांच्या चरित्रातून घ्यावं ते म्हणजे त्या ठिकाणी महाराज भगवंताचं सानिध्य
अखंड भगवंताचं सानिध्य प्राप्त व्हावं असा भाव सनकादिकांच्या अंतकरणात असल्या कारणानं सर्व ठिकाणी सनकादिक संत भगवंताला भेटण्याकरिता जातात. म्हणून आपणही त्या ठिकाणी अखंड भगवंताचं सानिध्य प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. भगवंताचं नामचिंतन, भगवंताची कथा, भगवंताचं ध्यान आणि भगवंताचं सानिध्य या सगळ्या गोष्टी सनकादिकांकडे पाहायला मिळाल्या. आणि हे करत करत त्या ठिकाणी विचरण करत असताना जे कोणी साधक समोर सापडतील, जे कोणी जिज्ञासू समोर सापडतील, जे कोणी मुमुक्षू समोर सापडतील, त्या मुमुक्षूंना त्याने आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त करून देणं हे सनकादिकांचं काम आहे. भागवतामध्ये आपण पाहतो अनेक त्या ठिकाणी राजांची उदाहरणं सांगितली. उत्तानपाद नावाचा राजा जो त्याने ध्रुवाचा त्या ठिकाणी बाप आहे, या उत्तानपादानं आपलं सगळंची सगळं राज्य मुलांच्या ताब्यात देऊन टाकलं आणि भगवंताचं चिंतन करण्याकरिता वनात गेलेलं असताना या उत्तानपादाला सनकादिकांची भेट झाली आणि सनकादिकांच्या उपदेशानं त्याचा त्या ठिकाणी उद्धार झाला. हा पुढे त्या ठिकाणी पृथ्वी नावाचा राजा आपण पाहतो. या पृथ्वी राजाला त्या ठिकाणी सनकादिक संतांची भेट झाली आणि सनकादिक संतांनी आत्मज्ञानाचा उपदेश त्याला केला, त्याचा उद्धार झाला. म्हणजे हे सनकादिक संत त्या ठिकाणी जिज्ञासूच्या समोर स्वतःहून प्रगट होतात आणि स्वतःहून प्रगट होऊन त्या ठिकाणी त्याला दर्शन देऊन त्याच्या उद्धाराची तरतूद करतात. म्हणून संत ही भगवंताची विभूती आहे. सनकादिक संत हे त्या ठिकाणी 24 अवतारापैकी एक अवतार आहे. ते संत आहेत आणि जेव्हा कधी आपण त्या ठिकाणी अंतकरणापासून संतांच्या प्राप्तीचा उद्देश त्या ठिकाणी धारण करू आणि तेव्हा ते आपल्या समोर कोणत्या तरी रूपात त्या ठिकाणी प्रगट होतील आणि आपल्याला तत्वज्ञान त्या ठिकाणी सांगू लागतील हे निश्चित आहे. मागच्या उदाहरणांवरून हे त्या ठिकाणी पाहायला मिळेल. असं सनकादिक संतांचं चरित्र पाहण्यासारखं आहे. बरंचसं त्या चरित्रामध्ये त्या ठिकाणी बोलण्यासारखं आहे. आज दोन चरित्र आपल्याला पाहायचे होते. एक पाहायचं होतं सनकादिकांचं चरित्र आणि दुसरं त्या ठिकाणी पाहायचं होतं नारदजी महाराजांचं चरित्र. पण भाऊ स्पेशल सनकादिकांचं चरित्र ऐकण्याकरिता इथे उपस्थित आहेत. म्हणून सनकादिकांचं चरित्र त्या ठिकाणी संक्षिप्त रूपानं सांगून लगेच त्या ठिकाणी पुढे जायचं होतं, नारदजींच्या चरित्रात प्रवेश करायचं होतं. म्हणून सनकादिकांविषयी जास्त त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. हे बोलण्याकरिता सृष्टीच्या मूळ त्या ठिकाणी उगमापासून बोलायचा प्रसंग त्या ठिकाणी आला. ते जर सांगितलं नसतं तर सृष्टीची उत्पत्ती होताना सनकादिक प्रगट झाले हे सांगता आलं नसतं. म्हणून एवढ्या विस्तारानं ते त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सनकादिक संत प्रगट झाले आणि ते त्या ठिकाणी जगदुद्धाराकरिता विचरण करतायत, सर्वांचं हित करण्याकरिता विचारण करतायत. आपण सर्वजण भागवतामध्ये पाहतो नारदजी महाराज, उद्या आपण नारदांचं चरित्र परवा आपण पाहणार आहोत. नारदांच्या चरित्रामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं नारदजी महाराज चिंताग्रस्त झाले आणि चिंतातूर होऊन त्या ठिकाणी महाराज विचारण करत असताना बद्रिकाश्रमाला गेले आणि बद्रिकाश्रमामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर नारायण नारायण करत प्रवास करत असताना सनकादिक संत तिथे त्या ठिकाणी उपस्थित होते. सनकादिक संतांनी नारदांना पाहिलं आणि बोलावून घेतलं आणि मग नारदांच्या अंतकरणातली जी चिंता आहे ती चिंता त्या ठिकाणी सनकादिक संतांनी घालवली. असे दयाळू असणारे सनकादिक संत जे नारदासारख्यांना सुद्धा त्यांनी उपदेश करणारे आहेत. म्हणून त्या ठिकाणी मला सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे संत आहेत, पहिले वहिले संत आहेत. म्हणून त्यांचं चरित्र आज आपण या ठिकाणी पाहिलं आणि आता त्या ठिकाणी यानंतर नारदजी महाराजांचं चरित्र आपल्याला पाहायचंय. पण ते आज आपल्याला पाहायचं नाही कारण 11:05 कमी आहेत. आता 5 मिनिटात मी कसं चरित्र सांगेल, तुम्ही याच्या आधी नारदजींचं चरित्र ऐकलेलं आहे. म्हणून ते चरित्र विस्तारानं सांगायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी आता ते पुढच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोड्याशा सूचना सांगतो आणि इथे थांबतो. बरोबर 11:00 थांबायचंय ना, माझ्या घड्याळामध्ये 11:06 कमी आहेत ना, म्हणून 5-6 मिनिटात हेही बोलून घेतलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका. देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकारा, निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकारा, निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकारा, एकनाथ नाम देव तुकाराम, 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 निवृत्ती नाम देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम, निवृत्ती नाम देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम.